श्लोक त्यातल्या एका श्लोकाचा विचार करणार आहोत. अगदी खूप एकाग्रतेनं
आपण ऐकूया. माझी नेहमी विनंती असतेच, खूप एकाग्रतेने आपण हे ऐकता, ते आपण ऐकत नाही असा माझा दावा नाहीये, पण एखाद्याला जर लक्ष नसेल तर त्यांनी ते लक्ष द्यावं अशी अपेक्षा मात्र आहे. तेव्हा समर्थांचा मनाच्या श्लोकातला क्रमांक 10वा जो श्लोक आहे तो मी आपल्या समोर थोडासा म्हणतो संगीतामध्ये, आणि त्यानंतर त्याच्या विचाराकडे आपण वळूया. अगदी सगळं विसरून आपण शांतपणानं कीर्तन ऐका अशी आपल्याला विनंती करतो. प्रीति रामे धरामे सदा सर्वदा.
महाराज की जय। आपदाम पहरदारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्य। आदिनारायणम विष्णु ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वंदे रामदासं च श्रीहरं। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतम्। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। सर्वानी म्हणूया शुकासारिथे पूर्णवैराग्यजाते वसिष्ठापदि ज्ञानयोगेश्वराचे कविवाडिका समर्थ रामदास स्वामीजींच्या अत्यंत पवित्र अशा चरण पादुकांच्या सहवासामध्ये जीवनाचं सर्वांगीण कल्याण करण्याचं सामर्थ्य ज्या श्रवणामध्ये साठवलेलं आहे अशा अध्यात्म श्रवणासाठी उपस्थित असणारे सर्व भाविक आणि अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला नमस्कार करतो। ज्यांच्या वर्तनानं भगवंताला प्रिय असणारा धर्म या जगामध्ये जगतो अशा धार्मिक सज्जनांना विशेष अभिवादन करतो। अधिकारी साधकांबद्दल आदराची भावना व्यक्त करतो आणि निरूपणाला प्रारंभ करतो। संतांच्या बोलण्याचं कारण शास्त्राने असं सांगितलं की त्यांच्या चित्तातली करुणा त्यांना बोलवते। तुका म्हणे आम्हा कोण हे गरज परी अधोक्षज बोलवितो। या कारणी मी बोलीन बोली अरूपाचे रूप दावीन अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी। समर्थ म्हणाले मना वीट मानू नको बोलण्याचा मी का बोलतोय पुढे मागुता राम जोडील त्याचा। सुखाची घडी लोटता सुख आहे पण पुढे सर्व जाईल काही न राहे। संतांच्या बोलण्याला एकमेव आपली करुणा त्यांना येते म्हणून ते बोलतात। म्हणून संतांच्या फक्त वाक्याचा नव्हे उकार वेलांटी मात्रा अनुस्वाराचा सुद्धा काळजीपूर्वक विचार करा। सोन्याला जर विशेष किंमत आहे एक कण आपण पडू देतो का? सोन्याला जर एवढी किंमत असेल तर हे सोनं ज्या भगवंतानी निर्माण केलं विश्वास त्यांनी निर्माण केलं अशी सगळ्याच धर्माची संकल्पना आहे त्यामुळे आपलं काही वेगळं नाहीच आहे। मग हे सुवर्ण ज्याने निर्माण केलं तो भगवंत आपल्याला ज्या वचनामुळे भेटतो त्या संतांच्या वचनाला किती किंमत असावी किंवा किती आदर द्यावा याचा विचार नेहमीच करावा। आणि म्हणून एका अत्यंत अप्रतिम अशा श्लोकाचा बऱ्याच गोष्टींचं मार्गदर्शन ज्या श्लोकामध्ये केलंय अशा श्लोकाचा विचार आपण आजपासून सुरू करतोय। नेहमीच माझी विनंती असते की श्रोत्यांनी काळजीपूर्वक हे श्रवण करावं आणि ती माझी असते नव्हे तशी विनंती करावी असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे म्हणून ती असते असं म्हणा। श्रोते आता सावधान। समर्थ म्हणाले एकाग्र करून या मन पुढे कथानुसंधान सावध द्यावे। श्लोक दहावा आहे मनाच्या श्लोकाच्या क्रमवारीमध्ये तो दहावा आहे। कशाला सांगतो घरी जाऊन बघायला उपयोगी पडावा म्हणून भुवांचा अगदी नंबर पाठ आहे असं तुम्ही म्हणावं म्हणून नव्हे। श्लोकाची आवृत्ती आपल्याला पाठ आहे श्लोक हे सदा सर्वदा प्रीती रामी धरावी दुखाची स्वये सांडी जीवी करावी देहे दुख ते सुख मानित जावे विवेके सदा सस्वरूपी भरावे जय जय रघुवीर समर्थ। श्लोकाचा जो सरळ अर्थ आहे तो अगदी पटकन लक्षात येण्यासारखा आहे। सतत आपल्या सर्व कर्मांनी भगवंतावरती प्रेम करावं
आणि अशा पद्धतीने जीवनातल्या दुःखांची सांडी करावी म्हणजे दुःख बाजूला टाकावी. हे दुःख होतच राहतात, मनालाही दुःख होत राहतात, मग काय म्हणावं त्याबद्दल? समर्थ म्हणाले याबद्दल आनंद मानावा. तो आनंद कसा मानावा याचा विचार आपण नंतर करू. पायाला बरं नाही, हाताला बरं नाही, डोळ्याला दिसत नाही, याचं बरं कसं मानायचं? पण समर्थ म्हणाले त्या दुःखाकडे सुखरूपत्वानं बघा. कारण ज्या अर्थी माझा पाय दुखतोय, ज्या अर्थी मला बरं वाटत नाहीये असं मला वाटतंय, त्या अर्थी मला बरं आहे म्हणूनच मला बरं नाही असा अनुभव येतोय. मी त्यापेक्षा वेगळा असल्याशिवाय त्या दुःखाचा अनुभव येईलच कसा? म्हणून हे दुःख ते सुख मानित जावे याची प्रक्रिया समर्थानी जी सांगितली आहे त्याचा विचार नंतर करू. आणि एक ढोबळ अर्थ मी आपल्या समोर ठेवतोय आणि याकरता उपाय काय करावा म्हणाले. अत्यंत प्रगल्भ उपाय, विवेके सदा सस्वरूपी भरावे. विवेकाने आपल्या जवळच्या निवड क्षमतेने, आपल्या जवळच्या बुद्धीच्या शक्तीने मनाचा निग्रह करावा आणि स्वतःचं आत्मस्वरूप जे आहे ते हे नाही, ज्याला आपण बाह्यांकाने अनुभवतो ते आपलं आत्मस्वरूप नाही, याचा निश्चय अंतरंगात करावा आणि या पद्धतीने स्वस्वरूपामध्ये कायम लीन राहावं. बाहेर सगळी व्यवस्थित कर्म करत राहावं पण आत पक्क असावं की या विश्वाला प्रमाणापेक्षा जास्त जर खरं मानलं तर या विश्वातल्या सगळ्याच्या सगळ्या अशाश्वतपणाचा आरोप माझ्या स्वरूपावरती होईल आणि मला दुःखाचा अनुभव येईल, असा एकूण या श्लोकाचा भावार्थ मी आपल्या समोर ठेवला. आपण अनेक कार्यक्रम नेहमी ऐकत असता, इथे ऐकता, भारतात गेल्यानंतर ऐकता, त्या प्रत्येक कार्यक्रमाची एक पातळी असते. सुंदर सुंदर म्हणजे ज्याला एंटरटेनमेंट आपण म्हणूया, म्हणजे खरोखर मनाला बरं वाटेल, मनाचं रंजन होईल आणि त्यामुळं आपल्यालाही बरं वाटेल असे पुष्कळ कार्यक्रम आपण अटेंड करतो, ऐकतो. थोडासा त्या कार्यक्रमापेक्षा हटके अलग बाजूला असणारा हा अध्यात्म श्रवणाचा कार्यक्रम आहे. मला असं म्हणायचं नाही की आपण पूर्वी कीर्तन ऐकलीच नाही किंवा निष्क्रमण केलंच नाही, पण हे सवयीचं नाही एवढं मात्र निश्चित आहे. सवयीचं राहिलं नाही हे आपलं अगदी निश्चित आहे. त्यामुळे थोडासा पहिला 10-15 मिनिटं सफोकेट होईल, पण एकदा हे आवडायला लागलं, एकदा हे आवडायला लागलं की दुसरं काही आवडत नाही असं तुकोबांचं वचन आहे. तुकाराम महाराज म्हणाले पंढरीला आयुष्यात एकदाही जाऊ नका. पंढरपूरला म्हणजे परमार्थाच्या मार्गाला आयुष्यात एकदाही जाऊ नका. का म्हणाले? तिथं भयंकर भूत आहे म्हणाले. त्याचं कारण काय म्हणाले? आतापर्यंत जो गेलाय तो परत कधी आला नाही म्हणाले. जय जय समर्थाने सुद्धा रामचंद्रांना भूताची उपमा दिली आहे. म्हणजे एको विष्णू महद्भूतम पृथक भूतान्यने कशा त्रीन लोकान व्याप्य भूतात्मा भूमते विश्व भूगव्य, असा जो विष्णू सहस्र नावातला शेवटचा श्लोक आहे. सांगण्याचा मुद्दा असा की सहजासहजी हे आवडत नाही. प्रस्तावना करतो, प्रस्तावना म्हणजे पाया आहे. आता इतके मजले त्यातही पाया चांगला आहे म्हणूनच इतके मजले आहे, नाही का? तसं आपला अध्यात्मात सुद्धा एक काही बेस म्हणून पाया मजबूत असेल तर अगदी किती इमारती त्याच्यावरती तुम्ही इमारतीवर इमारती बांधा काय वाटेल ते किती ओझ त्याच्यावरती ढाका चालतं. या दृष्टीने सहजासहजी याची आवड उत्पन्न होत नाही. एक काहीतरी विचार घेऊया. याच कारण काय? याच कारण तुलसीदासांनी सांगितलं. तुलसीदास असं म्हणाले अति हरि कृपा जाही पर होई. एक सामान्य कृपा भगवंताची सर्वांवर आहे, सगळ्या जीवांवर आहे. तो आतून अधिष्ठान रूपाने सांभाळतो, म्हणजे तो आहे आत म्हणून आपण जिवंतपणाचा अनुभव घेतो आणि बाह्यांगानं तो विषय होतो. म्हणजे खाण्याच्या वस्तू त्याच होतो, ज्या काही आपण वस्तू उपभोगतो त्या तोच होतो, उपभोगणारा आतूनही तोच होतो. काल्पनिक अहंकारानं मी ती वस्तू उपभोगली असं आम्ही म्हणत असतो पण या दोन्ही दृष्टीने तो सांभाळतो. म्हणून सगळ्याच जीवांवर त्यांची कृपा आहे, सगळ्या जीवांवरती भगवंताची कृपा आहे. पण म्हणाले भगवंताची अति हरि कृपा असा शब्द वापर. अति म्हणजे म्हणतात ना अति झालं, अति म्हणजे याला काही मर्यादा नाही, खूप. अति हरि कृपा ताही पर होई, याच्यावरच होते. कुणावर झाली समजावं भगवंताची कृपा? भगवंताची कृपा कुणावर झाली असं समजावं?
सामान्यतः आमची भगवंताची कृपा मोजण्याची परिमाण काय आहेत, मापक काय आहेत, व्यवहाराने आम्ही ती वस्तू मोजतो. आमचं म्हणाले अमुक अमुक झालं केवढी देवाची कृपा, अमुक अमुक झालं केवढी देवाची कृपा, तिथे भगवंताची कृपा नसते असं नाही, ती असतेच. त्याच्या कृपेशिवाय व्यवहारातही यश येत नाही हे आपल्याला समुद्र मंथन नावाची गोष्ट माहिती आहे. आपल्याला समुद्राचं मंथन केलं पूर्वी देवाधिकांनी, म्हणजे अगदी पहिल्या युगामध्ये कृतयुगात केलेलं ते मंथन आहे. आणि ते कुठल्या समुद्रात केलं याचं आता संशोधन चाललंय, म्हणजे कधी झालं नेमकं, याचे ऐतिहासिक काही पुरावे मिळत आहेत का असं संशोधक प्रयत्न करतात. तिकडे नको जायला. तर या समुद्र मंथनामध्ये समान कष्ट दोघांनाही झाले, देवांनाही कष्ट झाले आणि दैत्यांनाही कष्ट झाले. दैत्यांनी पण तेवढेच कष्ट केले, देवांनी तेवढेच केले, पण अमृत कुणाला मिळालं? अमृत कुणाला मिळालं? वास्तविक समान कष्ट आहेत म्हणल्यानंतर समान जागा आता हल्ली युती होतेच की नाही सांगा. युती हल्ली होते आणि मग त्या समान जागा नाही मिळाल्या तर ते बाहेर पडतात परत पुन्हा. तसं समान जागा नाही मिळाल्या म्हणजे थोडक्यात अमृत त्यांना नाही मिळालं दैत्यांना, याचं कारण काय? तर शुकदेवांनी भागवतात असं कारण सांगितलं, भगवंत ज्यांना अनुकूल असतो त्यांना ऐहिकात सुद्धा तो यशस्वी करतो. भगवंत ज्यांना अनुकूल असतो, पण भगवंत नुसता अनुकूल नव्हे, अतिहरी कृपा जाही पर होई वही पावदे मार्ग सोही, तोच या परमार्थ मार्गात येतो. परमार्थ मार्गात यायला अत्यंत भगवंताची अतिकृपा लागते, नाहीतर सुंदर तुलसीदासांचा दोहा आहे, सुत दारा अनु लक्ष्मी. सुत म्हणजे मुलं, दारा म्हणजे पत्नी, तिला दारा म्हणतात, सारखी दाराची पाठवते, हे घेऊन या ते घेऊन या म्हणून असेल बहुतेक. सुत दारा अनु लक्ष्मी पापी के भी होय, जो अत्यंत पापी म्हणतो सुद्धा आपण बघा एवढा पापी आहे हो, पण कसं छान चाललंय तसं म्हणतो की नाही आपण. तुलसीदास म्हणाले सुत दारा अनु लक्ष्मी पापी के भी होय, संत समागम हरिकथा तुलसी दुर्लभ होय. समर्थांची एक एक वचन मी आपल्या समोर ठेवतो. समर्थांचं एक वचन आहे, रामदास म्हणे धन्य त्यांचे जिणे, कथा निरूपणे जन्म गेला. अध्यात्म श्रवणात, थोडक्यात अध्यात्म चिंतनात फक्त श्रवण अपेक्षित नाही, चिंतन आणि वागणंही अपेक्षित आहे. यामध्ये ज्याचा जन्म गेला तो धन्य झाला. एकूण दोन चार पुरावे मी एवढ्या करता ठेवले की हल्ली पुरावे फार लागतात म्हणून. तुम्ही खेडेगावात जा आणि त्यांच्या समोर तुकोबा असं म्हणतात की लगेच ऐकून घेतात बिचारे, बिचारेच वाटतात ना ते. आम्ही फार खरं आम्ही बिचारे आहोत शास्त्राच्या दृष्टीनं, म्हणजे फार शिकला ना मनुष्य की तो चोखंदळ वृत्ती त्याची फार आहे, थोडाफार शिकला. शिक्षणाचा वाईट परिणाम जर काय असेल तर आपण काहीतरी गृहित धरतो आणि संतांचं वचन ऐकतो. तोटा आहे हा. मी समजा उपनिषदांचा अभ्यास केला, ब्रह्मसूत्र माझी पाठ आहे, त्याचं अध्यास भाष्य जे आहे ते पाठ आहे गीतेचं असं जर मला आहे आणि मी जर अध्यात्म श्रवणाला जाऊन बसलो तर हा कुठे चुकतोय हे मी बघत असतो. ठीक आहे, म्हणजे ते नको असा अर्थ नाही, माऊलींची ओळी आहे याच्या करताय की मी हवाय का तुम्हाला, भगवंत काय म्हणतात, नव्या अध्यायातली ओळी आहे. मी हवाय का तुम्हाला म्हणाले, भगवान म्हणतात मी तुम्हाला हवाय का, खरंच हवाय का, तर एकच उपाय करा म्हणाले. थोरपणा परा सांडी जे, आपला थोरपणा दूर फेकून द्यावा म्हणाले. भगवंत हवा असेल तर, नाहीतर काही प्रॉब्लेम नाहीये, त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. थोरपणा परा म्हणजे पलीकडे, पर म्हणजे पलीकडे. थोरपणा परा सांडी जे व्युत्पत्ती अवघी विसरी जे, व्युत्पत्ती म्हणजे विद्वानपणा, माहिती असलेलं सगळं अवघी सगळीच्या सगळी विसरावी. गोंदवलेकर महाराजांच्या पायावरती ब्रह्मानंदाने डोकं ठेवलं अशी गोष्ट आहे. आणि ब्रह्मानंद किती शिकले होते याचं वर्णन केलंय, किती शिकले होते, आपल्या गावातली विद्या शिकलेच, पैठणला पुढचं शिक्षण घेतलं आणि हायर एज्युकेशनला त्यावेळेला काशी हे होतं वरच्या, म्हणजे याच्या पुढं काही राहिलंच नाही इतके शिकले. आणि एवढं शिकून त्यांच्या लक्षात आलं, खरेच हुशार होते ते, की यामध्ये काही बुवा नाही जमत आहे, म्हणजे यात मला बरं वाटत नाहीये. मला लोक मोठे म्हणतात यांनी जर मला बरं वाटलं तर माझं बरं वाटणं फारच अल्पसंतुष्टपणाचं झालं. मला स्वतःला बरेपणाचा अनुभव येत नाहीये आणि म्हणून गोंदवल्याला आले आणि
फार सुंदर गोष्ट आहे. महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं आणि एकच वाक्य बोलले, महाराज माझी सगळी विद्या घेतली म्हणा, माझी सगळी विद्या घेतली असं म्हणा, मग मी पायावरचं डोकं उचलतो म्हणा. आणि आपल्याला माहितीये ब्रह्मानंद किती महान होते. गोंदवलेकर महाराजांबद्दल असं म्हणायचे लोक की गोंदवलेकर महाराज समर्थ आहे आणि ब्रह्मानंद स्वामी कल्याण आहे. महाराज म्हणाले, अरे मी गावातलं काही शिकलो नाही, चौथे नापास होते, गावातलं काही शिकलो नाही मी, बाहेरच तर जाऊ द्या, गावातली विद्या मला येत नाही. तू गावातलं शिकलास, परदेशात जाऊन एवढा शिकून आलास आणि तू मला हे काय म्हणतोस? तो म्हणाला, ते बरोबर आहे पण तुमच्या जवळ जे आहे ना ते माझ्याजवळ नाही आहे. काय होत तर अतिहरी कृपा होती आणि म्हणून मी उभी अर्धीच ठेवली आहे. थोरपणा परहा सांडीजे व्युत्पत्ती अवघी विसरीजे, जई जगा धाकुटे होईजे तई जवळी कमाजे. जगाला जगाबद्दलच, म्हणजे मी तुम्हाला आदर देतो ठीक आहे, तुम्ही माझे फोटो इतके काढले, योगेश बुवांना आदर देतो ठीक आहे, आमच्या आमचे साहेब आहेत ते, बुवांना मी नमस्कार केलाच पाहिजे. मारुती बुवा या वर्षी येऊ शकले नाही तब्येतीमुळं, अगदी इथं मुंबईला येऊन परत गेले, नको म्हणाले मला नाही कॉन्फिडन्स. मी बुवांच्या पायावर डोकं ठेवतो, मी केलाच पाहिजे नमस्कार विशेष काय, पण सामान्यातला सामान्य ज्याला काही येत नाही असं मला वाटतंय, कळतंय नाही, कळण्यात निश्चय असं मला वाटतं, याला काही येत नाही त्याच्याबद्दल सुद्धा मला जेव्हा आदर वाटतो, जरी जगा धा कुठे होईजे तई जवळीक माझी, तेव्हा भगवान म्हणाले मी प्राप्त होतो. आणि किती येते ही नम्रता, तुम्ही जेवढे परिपक्व होत जाता, जेवढे परिपक्व होत जाता. तुलसीदासांचाच दोहा आहे की दास कहावन कठीण है, मी भगवंताचा दास आहे असं म्हणवण म्हणवणं फार अवघड आहे म्हणाले. दास असणं किती अवघड आहे, ज्यानं आपलं सगळं जीवन भगवंताला अर्पण केलं त्याला दास म्हणतात. अर्पण केलंय आम्ही, जीवन जाऊ द्या, पावती करताना माणसं मागं पुढं बघतात, सगळं जीवन अर्पण केलंय त्याला दास म्हणतात. सकलम यच्छती इति दासः, अशी दास शब्दाची व्याख्या आहे. ते म्हणाले म्हणून दास म्हणणं फार कठीण आहे, दास कहावन कठीण आहे, मैं तो दासन का दास. किती याने कमीपणा घेतला ना, कमीपणा घेणाऱ्याला आपण बावळ तरी म्हणतो किंवा स्वार्थी तरी म्हणतो नाही का? मैं तो दासन का दास, पुढचा आहे का, म्हणजे खरोखर अंगावर शहारा यावा असं ओळ आहे. दास कहावन कठीण है, मैं तो दासन का दास, अब तो ऐसे लगन लगा है पाव तले की घास. पायाखालच गवत असत इतका म्हणाले मी लीन आहे, किंवा इतका मी नगण्य आहे, माझ्या स्वतःच्या दृष्टीने मी नगण्य आहे. आणि म्हणून रामचंद्र येतात आणि तुलसीदास चंदन घिसे तिलक अबीर लेत लग रघुवीर, असं एकूण हा असा भाव आहे. मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे की म्हणून कुठल्याही प्रकारचा व्यवहारात पाहिजे तो भाव, काहीतरी आय एम संभाळी आवश्यक आहेत, परफॉर्मन्स करता काय सादरीकरणाकरता आपल्याजवळ जे काय आहे ते छानच ठेवावं, पण परमार्थामध्ये ज्याला पाऊल ठेवायचंय त्यानं निदान भगवंताला एवढी तरी प्रार्थना करावी की देवा ही बाकी सामान्य कृपा व्यवहारातली पाहिजेच आहे, आम्ही प्रपंचातलेच आहोत, सामान्य होत आम्ही, पण अतिहरी कृपा ताही बरं होई वही पावते मार्ग सोही, तेव्हाच या भक्ती मंदिरामध्ये परमार्थाच्या मार्गामध्ये पाऊल पडत. अशा न्यायाने आपण सगळे भाग्यवान आहोत असं निदान समजायला तर काय हरकत आहे. बऱ्याच गोष्टी आपण समजतो, त्यात ही एक गोष्ट समजूया की खरंच, आणि गंमत जरी सोडली यातली तरी खरंच भाग्यवान आहोत आपण, आणि म्हणून एक चार शब्द ऐकून घ्यावेत असं तरी वाटलं की नाही, नाहीतर काय बोरिंग आहे, काय कंटाळवाणं मांडलं हे असंच वाटू शकतं. की बसूया जरा समर्थांच्या पादुकांजवळ, करूया जरा काही अध्यात्माचं चिंतन, अशा अर्थाने ज्या अर्थी आपल्याला वाटलं त्या अर्थी आपण सगळे भाग्यवान आहात. आपल्या त्या भाग्याला वंदन करतो आणि श्लोकाच्या मुद्द्याला आरंभ करतो. हा म्हणाले परमार्थ अवघड आहे, याच कारण देवाची कृपा अति असेल तरच तो मनुष्य त्यात वळतो, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, परमार्थ अवघड आहे याच कारण परमार्थात आल्यानंतर तो कसा करावा हे सुद्धा कळेल याची शाश्वती नाही. तुम्ही संपूर्ण विश्वाकडे बघा,
केव्हा तरी हे विश्व एक होत असं इतिहासकार सांगतात. केव्हा तरी सगळा मानव एक होता असं इतिहासकार सांगतात. सगळी माणसं एकच होती. अध्यात्म श्रवणामध्ये सगळे बसायचे. संप्रदायाची डबकी तयार झालेली नव्हती. मी आमच्याचा उपासक, तू तमक्याचा उपासक असं नव्हतं. ही सगळी सिस्टीम, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, ही सगळी सिस्टीम, सगळी व्यवस्था आपल्या पूर्वजांनी अशी लावून दिली होती की तुम्ही धर्माने वागा, छान अर्थ प्राप्त करा, कामाचाही व्यवस्थित अनुभव घ्या आणि यथाकाली या सगळ्यातनं सुटा म्हणजे मोक्ष मिळवा. म्हणून आपण पूर्वज बघा, ज्या गोष्टी आपण ऐकतो की अमका तमका राजा होता, त्याने अनेक वर्ष राज्य केलं आणि एक दिवस तो संन्यास घेऊन जंगलात निघून गेला, अशा गोष्टी आपण ऐकतो. तो परीक्षिती असेल, तो ऋषभ राजा असेल, जैनांचे पहिले तीर्थंकर असं जैन लोक ज्यांना म्हणतात, किंवा शुकदेव, शुकदेव नव्हे काय आमचा त्यांचा मुलगा भरत असेल, राजा भरत, ज्यामुळे भारताला भारत हे नाव पडलं. ही सगळी मंडळी राज्य टाकून निघून गेली, याचा अर्थ याच्यापेक्षा काही श्रेष्ठ मिळणार असेल तरच मनुष्य पहिली गोष्ट टाकतो ना. केवढा आत्मविश्वास होता यांना, अशी व्यवस्थाच होती आपल्याकडे. तुम्ही जीवनात सगळं व्यवस्थित करा, यथाकाली तुम्हाला आत्मज्ञान होईल. छान शांती मंत्र आहे आपल्याकडे, उर्वारुकमेव बंधनान मृत्योर मुक्षीयमामृतात. काकडीचं फळ जे असतं, काकडी, ती काकडी पूर्ण पिकल्यानंतर देठालाही कळत नाही आणि काकडीलाही कळत नाही, इतक्या सहजपणानं ती गळून पडते. असा शांतपणानं देहबुद्धीचा नाश होतो. देह पडतो हा नंतरचा भाग झाला. देहबुद्धी, देह जाण्यापूर्वी देहबुद्धी गेली तर तो देह धारण केल्याला काही उपयोग आहे. आणि ही व्यवस्था होती, पण इतकं पोल्युशन 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 आलं. कशा, कारण काय, हा मुद्दा आता उपस्थित करायचं काही कारण नाहीये. पण त्यामुळं शुद्ध परमार्थाचं मार्गदर्शनच अवघड झालं. शिक्षणात ते आपण फेकूनच दिलं. थोडंफार अध्यात्म श्रवणात समर्थ तुकोबा ज्ञानोबा किंवा ही सगळी संत मंडळी थोडेफार ऐकून थोडा थोडा कण कण त्यातले आपण जीवनात आणू शकतो. पण एकूण ही सिस्टीम जी होती, म्हणून परमार्थ दुसऱ्या दृष्टीने अवघड आहे. काळजीपूर्वक श्रवण करा, कारण अजून मुद्देसूद जे असत त्याला आरंभ नाही केलेला मी. परमार्थात येणं अवघड आहे याचं कारण, भगवंताची कृपा असेल तरच तो इकडे येतो, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, यात आल्यानंतर सुद्धा तो व्यवस्थित, ज्याला प्रॉपर आणि स्पेसिफिक असे त्याचे मराठीतले शब्द आहेत, शुद्ध मराठी आहे ही, आमच्या भारतातली सांगतो. किती उपासना शिरल्या यामध्ये, किती उपासना शिरल्या. या उपासनांचा उल्लेख वेदांमध्ये आहे असं नाही समजायचं. पण जारण मारण उच्चाटन नावाची, जारण विद्या, मारण विद्या, उच्चाटन विद्या, ओम फट म्हणणारे लोक आहेत म्हणजे, अशा अनेक विद्या आहेत. अथर्व वेदांतर्गत आलेल्या आहेत बऱ्याचशा. बंगालमध्ये ज्या गौड बंगाल विद्या आपण बघता की, आणि इतक्या भयंकर विद्या आहेत त्या, इतक्या भयंकर विद्या आहेत की या वेदांमध्ये कशा करता आल्या असं वाटेल. आपण म्हणाल बुवा कशाला आल्या, तो मुद्दा सांगतो, नाही तर कदाचित असं वाटेल की हाच विचार घेऊन जाल आपण, म्हणजे वेदांची निंदा डोक्यात ठेवून आपण इथून जाऊ शकाल. म्हणून तो मुद्दा सांगतो की वेदांनी हे का सांगितलं, पुराणांनी हे का सांगितलं, या भयान विद्या, भयान खरंच ते ऐकलं ना, ते दिवाभीत नावाचा पक्षी असतो ना, म्हणजे घुबड म्हणतात त्याला, तो आणायचा सोमवती अमावस्येला आणायचा. आणि सोमवती अमावस्येला त्याला दारू पाजायची, दारू पितो म्हणे. मी आपलं काही प्रयोग नाही, मी फक्त माहिती सांगतो. रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं होतं एकदा. आणि त्यानंतर तो असा उलटा टांगायचा की तो सगळं पुढचं भविष्य बोलायला, तो सगळं, एक तो काय तासभर, अर्धा तास, पाऊण तास, बरीचशी भविष्य बोलतो की आता बाबा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहे, फिक्स कळतं आपल्याला की खरंच असं होणार आहे, अमुक अमुक होणार आहे, तमुक तमुक होणार आहे, असं तो काय काय बोलायला लागतो. आणि शेवटचं वाक्य तो हे बोलतो, हे ऐकणारा ताबडतोब मरणार आहे. हे ऐकणारा म्हटल्या बरोबर गळा चिरायचा असतो, त्याचा कापून टाकायचा असतो, अशा भयंकर विद्या आहे. या पण विद्या सांगितल्या मी, पोल्युशन या मुद्दा सांगतोय. या पण अनेक विद्या आल्या, कशा करता आल्या, कुठे जाऊ नको हे सांगावं म्हणून आल्या. आमच्या मंदात याला एक छान दृष्टांत सांगतात, म्हणजे मी आम्ही ज्यांच्याकडे शिकतोय थोडस, ते म्हणाले एक मुलगा होता, पुजारी गुरुजींचा मुलगा होता, लहान होता तो,
तिथं पूजा करतो, राजवाड्यात पूजेला यायचा गुरुजी तो। ठीक आहे म्हणे, चांगलं आहे। मग तो मुलगा म्हणाला, बाबा मी पण येऊ का? ते म्हणाले, नको येऊ, कारण राजे साहेबांना आवडणार नाही तू आलो एखादी वस्तू उचललेली। बाबा मी तिथलं काही उचलणार नाही हो, काही घेणार नाही, काळजी नका। त्याला एक वर्ष दोन वर्ष कसा तरी टोलवत उद्या बघू उद्या बघू उद्या बघू असं करत राहिले। आणि हा आईला विचारायचा, वडिलांना विचारायचं, इथं काय काय असतं, अमुक अमुक असतं, काय असतं, अमुक अमुक असतं, सगळं भरपूर प्रमाणात असतं, राजवाडा असतो असं। शेवटी यांनी फार हट्ट केला म्हणून त्या मुलाला न्यायचं असं ठरवलं, त्या वडिलांनी न्यायचं। आणि म्हणून त्याला एकदा रिहर्सल घेऊया म्हणाले, हे बघ बाळा, तिथं भरपूर खेळणी असतात पण त्यातलं एकही खेळणं घ्यायचं नाही। तिथं अमुक अमुक असतं, भरपूर अन्न असतं पण पटकन पुढे जाऊन अन्न घ्यायचं नाही। तिथं पुष्कळ धन असतं, सोन्याची नाणी पडलेली असतात, हिरे पडलेले असतात पण घ्यायचे नाही। अशा काय 100-200 वस्तू काय ज्या असतील त्या कशा घ्यायच्या नाहीत, याचं त्याचं म्हणजे प्रॅक्टिस घेतलं घ्यायचं नाही याचं। हे बघ, हे दिसतंय ना, हे घ्यायचं नाही, ते घ्यायचं नाही, ते घ्यायचं नाही। तो म्हणला, बाबा मी नाही घेणार पण मला आज राजवाड्यात। असं होता होता त्याला सगळं पडवलं आणि त्याला घेऊन गेले राजवाड्यामध्ये। आता हा जातोय, त्यांनी ठरवलं होतं बाबांचं ऐकायचं, बाबांनी माझं ऐकलं ना, मला काही असेल ना, 2 वर्षांनी आणले तर नाही घ्यायचं हे। आणि तो पुढे चालला, खेळणी बघितली, इतकी खेळणी असतात बाबा इथं, होय रे बाळा, बाबा मी नाही घेणार त्यातलं एकही खेळणं। छान, शाबास, दॅट्स लाईक अ गुड बॉय। पुढे गेल्यानंतर काय, सोन्याची नाणी, हा बाबा मी नाही घेणार यातलं काही, हे असतं का इथं? असं करीत करीत पूर्ण राजवाडा त्याला फिरवला आणि त्याचं समाधान झालं। हा, राजाचं स्वयंपाक घर बघ, इथं हजारो पकवान बनतात, इथं हजारो गोष्टी बनतात। हा हे बघ, केवढे मोठे तवे आहेत बघ, हे डोसे करायला केवढे तवे आहेत बघ, अमुक बघ तमुक बघ असं दाखवत दाखवत आणला। आणि त्या ठिकाणी त्या स्वयंपाक घराच्या बाहेरच्या बाजूला उमऱ्याच्या बाजूला ज्या पोळ्या केल्या होत्या, त्या पोळ्या करण्याची जी कणिक आहे ती कणिक चाळून कोंड्याचा ढीग ठेवला होता त्यांनी। कोंडा असतो ना, काय म्हणता तुम्ही, कणकीचा गव्हाचा कोंडा, तो ठेवला होता। हे बघ, अशा पोळ्या बनतात। आणि त्या उमऱ्यात बाहेर पडले, डाव्या त्याला वळले, सरळ चालले। हा मुलगा मागं थांबला, हा मुलगा मागं थांबला आणि त्याने डाव्या त्याला बघितलं, बाबांनी जी यादी सांगितली होती त्यात कोंड्याचं नाव नव्हतं। आणि त्यानं आपल्या शर्टामध्ये काय उपरड्यामध्ये असा भरून कोंडा घेतला। वडील म्हणाले, पुढे गेलेले परत आले, हे काय केलंस म्हणले, बाबा तुम्ही कुठे म्हणाला होतात कोंडा घेऊ नको? मुद्दा मला सांगायचा आहे का, की पुराणांमध्ये वेदांमध्ये या उपासनांचा उल्लेख या करता आला की हा कोंडा आहे तो घेऊ नकोस। एकही वाक्य चुकीचं नाही, एक अनुस्वारच चुकीचा नाही, तर बाकीच्या वाक्याचा काय मुद्दा आहे। आणि म्हणून सगळंच्या सगळं मुळातून चांगलं असताना आज आपल्याला प्रॉपर आणि स्पेसिफिक मार्गदर्शन नाही, नाही याचा अर्थ मार्गदर्शन नाही असा मुद्दा नाही, सांप्रदायिक काल्पनिक डबकी तयार झाली आणि त्याचा परिणाम अत्यंत प्रदूषण वाढलं। म्हणून ज्याला खरंच स्वतःच हित साधायचं आहे, खरंच स्वतःच हित साधायचं आहे, त्यांच्याकरता संत बोलायला उद्युक्त झाले। त्यांनी पाहिलं, अरे किती कन्फ्यूज, किती गोंधळात पडली आहेत, अमुक करू का, द्वैत का, अद्वैत का, अमुक का, फलाण का, हे किती गोंधळलेत लोक। आणि म्हणून नो एजन्सी रिक्वायर्ड, मध्ये एजन्सी ठेवूच नका तुम्ही, डायरेक्ट अत्यंत सरळपणानं तुम्ही या विश्वाला निर्माण करणारा जो परमात्मा आहे त्याच्याशीच कनेक्ट व्हा। सदा सर्वदा प्रीती रामे धरावी, दुखाची स्वये सांडी जीवी करावी, देहे दुखते सुख मानित सावे, विवेके सदा सस्वरूपी भरावे। जय जय रघुवीर समर्थ। जय जयकार करायचा, म्हणजे इथली कीर्तनाची पद्धत अशी, सगळ्यांनी मिळून करायचं म्हणून संकीर्तन, सगळ्यांनी मिळून, त्यांनी एकट्याने आणि यांनी तबला वाजवायचा असं नाही, सगळ्यांनी मिळून, सगळे त्यात सम्मिलित झाले पाहिजे, त्यात बरेच अर्थ आहेत। विनोद करायचा झाला तर सगळ्यात मोठा अर्थ आहे झोप लागू नये। दुसरा म्हटलं, बाबा झोप लागू नये एवढाच अर्थ नाही, शेजाऱ्याला झोप येऊ नये। पण कीर्तनात येऊन जर कोणी झोपला तर तो पुढचा जन्म अजगराचा असतो असा एक अभंग आहे तुकोबांचा।
म्हणून योग येत नाही तर काय म्हणतो जर धुळे जायचं घरी म्हटलं तो शेजारचा मनुष्य जर आजगराचा जन्माला जातो तर ज्याने जय जयकार केला नाही जागा असून तो कुठल्या जन्माला म्हटलं बेडकाच्या तो त्याला खाणार आहे कारण याने जय जयकार केला तर तो जागा राहिला असता ना सोडून द्यावी मध्ये मध्ये लोणचं जर नाही ठेवलं तर पकवान जाणार नाही म्हणून थोडासा भाव हा आता भगवंताशी कनेक्ट व्हा असा शब्द वापरला मी आपल्या समोर भगवंताच्या संपर्कात आपण नाही आहोत का या क्षणाला आपण भगवंताच्या संपर्क सोडून आहोत का तर म्हणाले नाही सिद्धांताने जर विचार केला तर त्याला सोडून राहणारच कसं तो सोडून काही नाहीच सर आहे भगवान सोडून मी आपल्याला वेदांत फारसा नाही सांगत आहे भगवंतानी हे जर विश्व निर्माण केलं अगदी इस्लाम धर्माप्रमाणे अल्लाहने केलं ख्रिश्चन धर्माप्रमाणे ते गॉडने केलं किती दिवसात निर्माण केलं म्हणाले सहा दिवसात निर्माण केलं म्हणाले सहा दिवस बायबल असं सांगतं सहा दिवसात निर्माण केलं आणि मग काय झालं नाही म्हणे रविवार होता त्याला सुट्टी घ्यावी वाटली दमला होता तो तेव्हापासून रविवार सुट्टी सुरू झाली म्हणे आमच्याकडे सहा दिवस नाही लागले बरं काय सहा दिवस नाही भ्रुकुटी मात्र सृष्टी लय होई म्हणून सांगितलं भ्रुकुटी म्हणजे डोळ ही आहे ना म्हणजे आपण डोळे मिचकावतो त्यावेळेला किती हालते ती वरची भुवई किती हालते एवढ्या वेळात तो निर्माण करतो आणि एवढ्या वेळात तो नाहीशी करू शकतो आमचा भगवंत टायर्ड नाही झाला दमला नाही म्हणा म्हणजे मला त्यांच्यापेक्षा आपण श्रेष्ठ हे सांगायला नकोय काही सांगायची गरजच नाही हेतू एवढाच आहे की भगवंताने हे विश्व निर्माण केलं निर्माण केलं म्हणजे वेगळं निर्माण नाही केलं मी पुण्यात घर बांधलं मी बाहेरनं वाळू आणली विटा बाहेर ना आणल्या काय अजून लोखंड लागतं ते बाहेर ना आणलं खिडक्या अमकदमक बाहेर ना आणलं ते कुठंतरी तयार झालेलं आणलं आणि आमच्या इथं ठेवलं त्या विशिष्ट आकारामध्ये असं भगवंतानी कुठलं मटेरियल आणलं का नाही आपल्यातून हे विश्व निर्माण केलं त्या भगवंतानी आपल्यातून हे विश्व निर्माण केलं आणि निर्माण केल्यानंतर तो संपला का संपला नाही अत्यधिष्ठ दशांगुलम अजून तो उरला किती उरला गीता असं सांगते एकांशेन स्थितो जगत भगवंताच्या एका अंशावरती जग आहे जग केवढं मोठ आहे काय आहे आपलं माझ्यापेक्षा तुम्ही जास्त मोठ जाणता म्हणजे आपल्या एका आकाशगंगेमध्ये आपली पृथ्वी आपल्याला कॉलेजमध्ये झालंय हे पृथ्वी दिसत नाही इथे कुठेतरी पृथ्वी आहे असा अरवा आहे तिथं की एका आकाशगंगेची रचना इतकी मोठी आहे अमुक आहे तमुक आहे अत्यंत अशा अनंत आकाशगंगा या विश्वामध्ये आहेत आपण अंदाज करू शकत नाही आकाशाचा स्पेस जो आहे ना त्याचा अंदाज करू शकत नाही हे ज्याच्या पोटात आहे विश्वोदर म्हणतात ना त्याला विश्व ज्याच्या उदरात आहे तो विश्वोदर असा जो भगवंत आहे याच्या वियोगामध्ये आपण असूच कसे कारण त्याच्या वियोगामध्ये जर असू तर वियोगा करता काहीतरी मग मला तुम्ही आता दिसत नाही आहात कारण तुम्ही पलीकडच्या खोलीत गेला असं समजा म्हणू शकतो मी इथं भारतात फोन करतो आणि सांगतो कसे आहात घरचे कारण मला इथं कळत नाही कारण मी इथे आहे ते तिथे आहे थोडासा वेदांत या सगळ्या जगातल्या वस्तू परिच्छिन्न आहेत म्हणजे परिच्छेद म्हणतो ना आपण पॅरा वेगळा परिच्छिन्न आहेत वेगळं वेगळं ही सतरंजी संपली आणि ती सतरंजी सुरू झाली ती सतरंजी संपली आणि फरशी सुरू झाली असं खंडित 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 सगळं आहे जे अखंड आहे त्याच्यापासून आपण वेगळे असूच कसे आपला अनुभव जरी तो अखंडत्वाचा नसला तरी भगवंतापेक्षा आपण वेगळे नाही असा सिद्धांत आहे कळो अथवा न कळो ऐकून तर घेऊया बिरबलाला एकदा अकबराने विचारलं बोलो बिरबल खुदा बड़ा है या मैं बड़ा हूं खुदा बड़ा है या मैं बड़ा हूं बोले खावी परवरदिगार आप ही बड़े हैं वो क्या बड़ा है हो सकता है आप ही बड़े बाकी कोणी उत्तर दिलं नाही कारण पंडित म्हणले खोटं बोललो तर बादशाला चालत नाही बादशाचा स्वभाव बरोबरच नव्हता म्हणजे असं म्हणतात लहरी होतात लहरी तो म्हणला की सगळ्यांना विचारलं पंडित बरेच होते मैं बड़ा हूं या खुदा बड़ा है भगवान आपका कौन बड़ा है सगळे गप्प बसले पण तुला मोठा म्हटलं तर तसं नाही आहे खोटं बोललं म्हणून तू आम्हाला ओरडशील आणि त्याला मोठा म्हटलं तर तुला कमी लेखल्यासारखं होईल म्हणून तू आम्हाला ओरडशील म्हणजे ओरडणं कॉमनच आहे त्यापेक्षा म्हटले
बिरबलालाच पुढे गेला, एरवी ज्याच्याशी पटायचं नाही त्याला आता व्हा म्हणले पुढे तुम्ही, ठीक आहे म्हणे बोलला. तो म्हटला खावीन परवरदिगार आपी पडे वो कैसा बडा हो सकता है. बिरबल अपना कहना सिद्ध करो, आपलं म्हणणं खरं कर, हे सिद्ध करून दाखव कसं काय, तर्काने पटवून दाखव. ते म्हणले खावीन परवरदिगार आपल्या राज्यामध्ये जर एखाद्याने काही वाईट गोष्ट केली, अन्याय केला, काही गुन्हा केला, तर तुम्ही त्याला अनेक शिक्षा देता, त्यात एक शिक्षा अशी देता तुम्ही की तुम्ही त्याला तुमच्या राज्यातून घालवता. तुम्ही त्याला तुमच्या राज्यातून घालवू शकता, खुदा ऐसा नहीं कर सकता, इसलिए आप बड़े हैं. म्हणजे खुदाचा मोठेपणा वेगळ्या भाषेत. किती भाग्यवान आहोत आपण सांगा. या जगाला व्यापणारा भगवंत आपल्यामध्ये अंतर्बाह्य भरून राहिलाय, म्हणजे आपण ज्याला शरीर म्हणतो त्यातही आहे आणि आपल्या अंतःकरणातही आहे, आणि आपण म्हणून जे काही आहोत आतमध्ये त्यामध्ये तो सोडून दुसरं काही नाही असा सिद्धांत सांगतो. आता फक्त काहीतरी प्रोसेस आहे, काहीतरी प्रक्रिया आहे की तेवढं केलं की काम होणार की नंतर बोलू. पहिला मुद्दा एक सांगतो आपल्या समोर, म्हणून एक संकल्पना समर्थ आपली स्वच्छ करता, परमार्थात पाऊल ठेवाल. ते पाऊल कशा करता ठेवा, व्यवहारातल्या सर्वच्या सर्व गोष्टींबद्दल भगवंताशी बोला. सुख देवासी मानावे, दुःख देवाला सांगा, त्या तोच एक असा आहे की आपला ऐकून घेतो आणि खरोखर त्याच्यावरती इलाज करतो. पण तरी केव्हा तरी ध्येय हे असू द्या की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. रामावरती समर्थांचा उपास्य राम आहे म्हणून त्याचा उल्लेख रामचंद्र असा केला. ज्ञानोबांचा उपास्य कृष्ण आहे, त्यांनी कृष्ण केला. तुकोबांनी विठ्ठल केला, काय दत्त केला, काय जे असेल ते भगवंत अपेक्षित आहे. ते जे काही तत्व आहे त्याच्यावर तुम्ही प्रेम करा. मुद्दा असा आहे, प्रेम आहे का, आहे का याचा तुम्ही विचार करा. म्हणाले तुमचं रामावर प्रेम आहे का रामाकडून जे मिळतं त्याच्यावर प्रेम आहे. कारण कृष्णावरती सगळ्यांनीच प्रेम केलं, खूप लोकांनी प्रेम केलं, विदुरांनी प्रेम केलं, उद्धवांनी प्रेम केलं, उद्धवांनी प्रेम केलं आत्मज्ञानाकरता, अर्जुनांनी प्रेम केलं आत्मज्ञानाकरता. त्या 16,108 स्त्रिया म्हणून सांगतात, त्या 8 सोडून द्या, पण त्या सर्वच्या सर्व स्त्रियांनी प्रेम केलं म्हणजे त्याच्यावर प्रेम केलं आणि त्याच्याकडनं अपेक्षिलं पण. पण गोकुळातल्या गोपींचं वर्णन असं केलं भागवतानी, या गोपींनी जे प्रेम केलं ते फक्त कृष्णावरच प्रेम केलं, कृष्णाकडून मिळणाऱ्या वस्तूंवर नाही प्रेम केलं असे गुरुजी सांगतात. समर्थांच्या श्लोकाबद्दल एकदा बोलत होते, ते म्हटले समर्थाची हा सेवका वक्र आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे असं श्लोक म्हणतो. आपण म्हणाले समर्थाच्या सेवकाकडे वाकड्या दृष्टीनं बघण्याचं सामर्थ्य कुणाचं नाही. समर्थ म्हणजे रामदास स्वामी नव्हे, समर्थ याचा अर्थ समर्थ रामाला समर्थ म्हणायचं पर्यायानं आजही ते आहे. पण भगवंत ही अपेक्षा इथे या वाक्यामध्ये आहे. ध्वन्यार्थ त्याचा जो आहे तो भगवंत, भगवंताचे जे दास आहेत किंवा भगवंताचे सेवक आहेत त्याचं म्हणाले काही कुणी बाल न बाका कर सके. पण म्हणाले विचार हा करा की तुम्ही समर्थांचे सेवक आहात का समर्थांच्या सामर्थ्याचे सेवक आहात. समर्थाच्या म्हणजे भगवंताच्या सामर्थ्याचे तो वाटेल ते देऊ शकतो म्हणून तुम्ही परमार्थात आहात का त्यानं काही नाही दिलं तरी तुम्ही परमार्थात आहात. न मिळो खावया न वाढो संतान परिहा नारायण कृपा करो. उपासनेमध्ये जर रजोगुण आला तर लोभ येतो आणि तमोगुण आला तर हिंसा येते. आपल्यापेक्षा मोठे मोठे होऊन गेले भस्मासुर इत्यादी भक्त की ज्यांनी आपलं मस्तक कापलं आणि त्या भगवान शंकरांच्या यज्ञामध्ये अर्पण केलं. मस्तक कापणं शक्य आहे का आम्हाला. मस्तक जाऊ द्या, पायाला एक एवढंच काही लागलं तर माणसं म्हणतात जाऊ दे कीर्तनाला नको जायला, किती वाजता प्रसाद आहे, जय जय. इथलं सांगत नाही मी, भारतातलं सांगत. म्हणजे निमित्त काढतो मनुष्य देहाचा एवढंसं लागल्याचं आणि तो अध्यात्म चुकवायला बघतो. इथे मस्तक कापलं भस्मासुराने, रावणाने मस्तकाला आपल्या आतड्याच्या तारा बांधल्या असं वर्णन केलंय गुरुचरण. याचा अर्थ काय, तो आतडी पिळवटून गायला आणि मस्तक वापरलं त्यांनी म्हणजे डोकं कुठलं राग भगवंताला आवडेल वगैरे वगैरे हे सगळं केलं. यांची उपासना आपल्यापेक्षा श्रेष्ठ नव्हती का. आपण जी काही उपासना थोडीफार करतो, एखादी माळ सिरियल बघत 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 करतो, त्याच्या तुलनेत
तरी अंततोगत्वा त्यांचं कल्याण नाही झालं याचं महत्वाचं कारण त्या उपासनेमध्ये रज आणि तम होता. म्हणून आजचा मुद्दा एवढाच पुरे. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी दुखाची स्वये संजीवी करावी. उपासनेतला रजोगुण म्हणजे राजस उपासना आणि तामस उपासना असे प्रकारचे सांगितले. कुठे डोकावली नाही ना माझ्या उपासनेत, मी जे काही देवाकरता करतो त्यात माझा स्वार्थ नाही ना, लपंचाचं साधन म्हणून मी भगवंताला वापरित नाही ना, याचा विचार करावा. समर्था माझा असा असा प्रॉब्लेम आहे हो, तेवढं करा. तेवढं झालं की फिट्टाम फिट सत्यनारायण करतो ना. मला गंमत करायचा हेतू नाहीये. लक्षात घ्याल की उपासनेमध्ये असा जर स्वार्थ आला, अहो साधा विचार करा. मी बोललोय हे गेल्या वर्षी मुख्यमंत्री केव्हा तरी बोललोय की आपला वापर करून घेतला जातोय एखाद्या सिस्टीम मध्ये, असं आपल्याला फिलिंग आलं तर किती वाईट वाटतं सांग. आपण मनापासूनच काम करतो. आपण घरात स्वयंपाक करता किंवा आपण ऑफिसमध्ये काम करता, आपल्याला जर घरातले लोक फक्त स्वयंपाकाला आणि मोलकरणीसारखं ठेवलंय असं जर आपल्याला कोणी सांगितलं तर किती वाईट वाटेल सांग. किंवा तुम्ही पगार आणता पैसे आणता म्हणून तुम्ही घरात या असं बायको आणि मुलं म्हणतात असं जर नवऱ्याला कोणी सांगितलं त्याला किती वाईट वाटेल. मग अगदी असं जर आम्ही देवाबद्दल वागलो, भगवंताबद्दल वागलो की बा माझं तेवढं अमुक अमुक काम करा म्हणून मी तुझी भक्ती करतोय, तर त्याला वाईट वाटलाय वाटायलाच पाहिजे ना, नाही तर तो भगवंत कसला वाटणारच आहे. आपण आणि तो यात फरक फारसा नाही, यात थोडा फरक आहे. म्हणाले आदम को खुदा मत कहो, आदम खुदा नाही लेकिन खुदा की नूर से आदम जुदा नाही. तेच हे मुद्दा एवढा सांगतो आणि थांबतो की म्हणून केव्हा तरी सगळ्या उपासना करत असताना कुणीच निस्वार्थपणानं कुणीच करत नसतं. मोक्ष हा सुद्धा सार्थ सांगितलाय. निस्वार्थतेच्या पातळीवरती गेल्यानंतर भागवताने असं सांगितलं की मला मोक्ष पण नको असं म्हणाले. मोक्ष सुद्धा नको देवा मला, फक्त तो मोक्ष ही मज नको श्रुती सारसाचा का जेथे रस नसे तुझ्या पद सारसाचा. तुझ्या लीलांचं वर्णन करायला मला मिळणार नाही मोक्ष मिळाल्यानंतर. म्हणून मला आयुत कर्ण दे, म्हणजे आयुत म्हणजे पद्म वगैरे बिलियन बिलियन त्याला आयुत असा शेवटचा आहे. कोट्यावधी कान दे का तर देवा मला तुझ्याबद्दल ऐकायला मिळावं बस, आणि त्यात मला आनंद आहे. हनुमंत म्हणाले ना मला प्रभो माझ एकची वर द्यावा, या चरणांच्या ठाई माझा निश्चय निश्चल भाव राहावा असा एक. आणि पुन्हा याच्याबद्दल विशेष काही नाही, बघावं सगळे मागतात नाही मी काही मागत नाहीये असाही भाव नाही. एवढी निस्वार्थता यावी असं निदान वाटावं, निदान एक सर्चिंगला टाकून ठेवा हे पण पाहिजे आम्हाला. देवा प्रपंच पाहिजे, अमुक पाहिजे, मुलाबाळांचं कल्याण कर, घर असू दे, सगळं उत्तम असू दे, पण देवा केव्हा तरी तुला जे प्रिय आहे अशी भक्ती माझ्याकडनं घडू दे. आणि समर्थानं ते इथं म्हणायचंय, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी दुखाची स्वये संजीवी करावी. आता ही प्रीती म्हणजे काय? सदा आणि सर्वदा या दोन शब्दांना फोडावं लागेल म्हणजे प्रत्येक गोष्ट क्लिअर होत जाईल. विनंती हीच की उद्या परवा तेरवा या दोन तीन दिवसात चार कीर्तन आहेत आपल्या इथे, तर चारही कीर्तनामध्ये हा श्लोक पूर्ण करावा अशी अपेक्षा आहे. माझ्याकडून माझी अपेक्षा आहे आणि आपल्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही उपस्थिती लावा. बाकी सगळंच तर मिळेल पण कीर्तन ऐकायला पुन्हा पुन्हा मिळेल, पुन्हा हा विषय ऐकायला मिळेल, या कन्सेप्ट क्लिअर होतील असं नाही. काय होईल मलाही माहिती नाही. म्हणून तुम्ही तुमच्याकडून एक प्रयत्न करा की जाऊया आपण कीर्तनाला, अध्यात्म श्रवणाला जाऊन बसूया. बाकी तर काय सगळंच होतं म्हणले बघ काम आहे काम आहे. आपल्याला माहिती आहे डोंगरे महाराज नेहमी पहिल्या दिवशी भागवतात सांगायचे, जिंदगी जब तक रहेगी फुरसत न होगी काम से. जोपर्यंत जीवन आहे ना तोपर्यंत काम राहणारच आहे, काहीतरी काम आहे. म्हणून कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो श्री राम से. मला आपल्याला माहिती द्यायची नाहीये, आपल्या हृदयापर्यंत समर्थांचा हा श्लोक पोहोचायला पाहिजे. बुद्धीमध्ये सगळ्यांच्याच असतो, तो बुद्धीतून ढकलून पलीकडे फक्त हृदयात गेला की तो आचरणात येतो. आणि बुवा काही करत नसतो, बुवा फक्त ते मोटिवेट करतो, तो स्वतःच पदरच काही देत नसतो. एका बाईची नथ पडली एका डबक्यामध्ये, ती सापडेना नथ नाकाची ती सापडेना, तर एक जण गेला समोरच्या किराणा दुकानात आणि एवढी तुरटी घेऊन आला तुरटी, आणि ती तुरटी त्याने अशी 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 फिरवली तर ती नथ दिसली. आमचे गुरुजी म्हणाले
कीर्तनकार म्हणजे ती 2 रुपयाची तुरटीवाला असतो फक्त म्हणाले, नथ आपली आपल्याला सापडायची असते. त्यामुळं विनंती एवढीच माझी राहील आणि ती खूप तळमळीनं राहील. बरं, अर्थात माझा स्वार्थ आहे काही यार असं कणभरी समजू नका. समर्थांचा तर नाहीच, माझा थोडा तरी असेल बुवा, चांगली गलती झाली असं अखिल दादांनी म्हणावं किंवा आमचं तामणकर एखादी म्हणावं किंवा गडावरच्या लोकांनी म्हणावं, एवढा किरकोळ स्वार्थ असेल पण बाकी कुठलाच स्वार्थ नाही. अर्थात गांभीर्याचा मुद्दा, मी आपल्याला विनंती केली की अध्यात्म श्रवण याच नव्हे कायमच जीवनभर ठेवा, पण असंही समजू नका की आपण ठरवल्यावरती ते जमेल. हेही सांगून ठेवतो की जमणार नाही. का नाही जमणार? न जमायला कारण एकच आहे, आपल्याला वाटतं म्हणून जमलं किंवा नाही जमलं असं नको की बा काहीतरी कारण काढून ते गेले असं आपण बरोबर बोलतो. कारण काढलं त्यांनी, कीर्तनाला आले नाही ते, कारण नाही काढलं त्यांनी. ज्याच्यावरती भगवंताची कृपा नसते, थोडं गंभीर आहे मुद्दा, तुम्ही म्हणाल बुवा इमोशनल ब्लॅकमेल करताय का तुम्ही? नाही, माझ्याबद्दलच एकही वाक्य नाही. डोंगरे महाराज नेहमी सांगायचे, कथा सुनने के लिए आने की हमारी औकात क्या है, कथा कहने की मेरी औकात क्या है. डोंगरे महाराज सांगायचे, मी बोलतोय म्हणून कथा करतोय का? मी बोलतोय आणि आपण कथा ऐकताय, आपण ठरवलं म्हणून आपण इथं आलात, हा व्यवहार जरी असला तर डोंगरे महाराजांचं वाक्य जसंच्या तसं ठेवतो. कथा सुनने के लिए आने की हमारी औकात क्या है, कथा के लिए तो वो आते हैं जिनको बाके बिहारी बुलाते हैं. आपल्याला समर्थांचं निमंत्रण आलं म्हणून आपण इथे आलात. मला समर्थांचं निमंत्रण आलं म्हणून मी गडावरून अभ्यास केला, म्हणून मी हे कीर्तन करायला लागलो. हा सिद्धांत आहे. हा प्रत्येक क्षणाला चित्तात दडवून ठेवावा, बाहेर प्रत्येक वेळेला बाहेर सांगू नये. पण खरोखरच भगवंतांनी बोलावलं तर तुम्ही अध्यात्म श्रवणाला जाऊन बसता, एवढंच सांगतो आणि इथेच विरमतो. मूळ पदामध्ये माझी समर्थनावली सांगते की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी आणि या उपायानं दुःखाची स्वये सांडी जीवी करावी. दुःख बाजूला फेकून द्यावं, उरलेला अर्थ उद्या. गम पनि सा पम गम ग सदा सर्वदा प्रीति रामी धरावी, सदा सर्वदा प्रीति रामी. दुखाची स्मये सांडी जीवी करावी, दुखाची स्मये सांडी जीवी करावी, सदा सर्वदा प्रीतिदामी धरावी, सदा सर्वदा प्रीतिदामी. देहे दुःख दे सुख मानित जावे, देहे दुःख दे सुख मानित जावे, मानित जावे. विवेके सदा शस्त्र रूपी भरावे, विवेके सदा शस्त्र रूपी भरावे, सदा सर्वदा प्रीति रामी धरावे, सदा सर्वदा छोटीशी गोष्ट सांगणार आहे आख्यान म्हणून. गोष्ट ही ऐका, तत्पूर्वी थोडंसं नामस्मरण करूया. नामस्मरण आपण कसं करतो आपल्याला माहिती, छान बसा, मस्त टाळी वाजवा, ज्या भगवंतांनी आपल्याला इतकं दिलंय आणि पुढेही देत राहणार आहे, आपल्या पाठीशी जो अखंड राहणार आहे त्याला थँक्स म्हणण्याकरता नाम घ्या. त्याला थँक्स म्हणण्याकरता ते नाम घ्या. डॉक्टरांनी जर 60व्या 70व्या वर्षी आपलं ऑपरेशन केलं बायपासचं किंवा एंजियोप्लास्टी केली तर किती वेळा त्यांना थँक्यू 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 म्हणतो, पण 60 वर्ष ज्यांना हार्ट चालवलं त्याला कधीतरी थँक्यू म्हणूया? माहिती नाही. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
अनेक कथा अशा आल्या की त्या कथा आपलं जीवन कसं असावं किंवा कसं नसावं हे शिकवतात. कथा कथन तत्पर अशा सर्व संतांनी या कथा गायलेल्या आहेत. म्हणून संतांच्याही वाङ्मयामध्ये त्या कथांचा उल्लेख आहे. अगदी दासबोधा सारखा जरी ग्रंथ असला तरी समर्थाने एक एक ओवीत तरी एक ती कथा आणली. म्हणजे भ्रम कसा होतो आणि भ्रम झाल्यानंतर फजिती कशी होते याबद्दल बोलताना समर्थ म्हणाले, सुवर्णाचा मृग कधी नसतो हे रामचंद्रांना माहिती नव्हतं का, पण पंचवटी सर आम्ही पाठी घेतली त्या मृगाची, अशी समर्थांची काहीतरी उभी की पंचवटीला असताना समर्थ ते हरणाच्या मागे लागले. रामचंद्र सीतेसारखी इतकी विद्वान ही जानकी सुद्धा मोहित झाली या ओळीचा उल्लेख त्या समर्थाने केला किंवा सगळ्या संतांनी आपापल्या वाङ्मयामध्ये केलं. यामध्ये त्यांना म्हणायचंय असं की कसं वागू नये आणि कसं वागावं हे दोन्ही आपल्याला शिकवण्याकरता नुसतं निरूपण करत राहिलं तर नको वाटतं. एखादं उदाहरण म्हणून गोष्ट सांगितली ना तर गोष्ट आवडते बघा लोका, म्हणून तर एवढी कथानक चालतात सिरियल. सासूचे आता 8-10 वर्ष चालली, आता ते सून आली म्हणे, होणार असून मी त्या घरची असं काहीतरी नवीन सुरू झालंय म्हणे असो. म्हणून एक छान पुराणातली गोष्ट मी आपल्याला सांगतो जी आपल्याला माहिती आहे, पण उपासनेत काय चुकलं आणि त्यामुळे काय परिणाम झाला त्याचा अंदाज आपल्याला येईल. लंकापती तनयजीचा नामे शिव भक्त के कसी होती. लंकापती तनयजीचा नामे शिव भक्त के कसी होती. पार्थिव नित्य करोनी शिव पूजे सर्वदा चिरत होती. रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा हो रामा रामा रघुत्तम रामा रामा. आर्या साकी दिंडी अशी अनेक काव्यवृत्त ऐकायला मिळावीत असा कीर्तनाचा हेतू असतो. अनेक वृत्तातून अनेक गोष्टी प्रकट होत असतात. सगळं बोलायला नको, आर्या ऐकली दाखवून. आर्या किंवा संस्कृतमध्ये ज्याला गीती वृत्त म्हणतात आणि मोरोपंतांच्या नावे या जास्त आर्या आहेत. मोरोपंतांच्या नावे भरपूर आर्या आहेत. आर्या भारत, आर्या भागवत, आर्या रामायण असं आता नेटवर पण टाकलंय म्हणाले, मी अजून बघितलं नाही. लंकापती रावण जिचा मुलगा आहे अशी केकसी नावाची राक्षसी सुमालीची मुलगी एका ऋषीची पत्नी आहे. बरं, ती पुलस्ती नावाचे एक ऋषी होते, त्यांचा मुलगा पुलुहा आणि त्यांचा मुलगा विश्रवा किंवा विश्रवस, या विश्रवांची ही पत्नी. ते लग्न कसं झालं काय झालं याच्याबद्दल पुराणात खूप कथा आल्या, तिकडे नको जायला. पण ही रोज शिवपूजा करत असे. कशी करत असे? तर नदीवरती जावं, त्यातली वाळू, म्हणजे वाळू उपसायला त्यावेळेला बंदी नव्हती असं दिसतंय, वाळू बाहेर काढावी आणि छान शिवलिंग तयार करावं आपल्या, त्याला तिला काय राजाची जाई ती राजमाता, ते म्हणून सुंदर पूजा करायची आणि पूजा झाल्यानंतर पुनरागमना यायचं म्हणून त्या शिवपिंडीतल्या शंकरांना सांगायचे आता तुम्ही जा, म्हणजे विसर्जन करायचे. 16 उपचार विसर्जन आहे. जे आपण 16 उपचार करतो ना देवांचे, ते आवाहन पासून विसर्जनापर्यंत 16 उपचार सांगितले. विसर्जन करायचे असं रोज करायची. कशा करता? रावणाचं राज्य निष्कंटक व्हावं म्हणून. पण एकदा अशी गंमत झाली, रावणाचं स्नान आटोपलं, संध्या आटोपली, काहीतरी कारणाने यांची हिची पूजा आणि रावण रोज दर्शनाला यायचा, आपल्या आईला तो रोज नमस्कार करायचा. रावणाच्या दुर्गुणांचा आपण अनेकदा उद्गार करतो पण सद्गुणांचा कधीतरी करायला पाहिजे ना, की रामाशी पंगा घेण्या इतपत काय कुठून आलं सामर्थ्य त्याच्यात.
रोज आईला नमस्कार करायचा. म्हणून मुलांना कीर्तनाला आणा. तुम्ही ऐकून कधी ऐकणार नाही, बुवाचं ऐकणार आहेत ते. बुवाचं इन द सेन्स इथं ऐकलं तर काहीतरी हे आदरणीय असतं, एवढं त्यांच्यात मानसिकता असते. आणि म्हणून मुलांना लहानपणापासून कीर्तनाला न्या. लहान मुलांना कीर्तनाला नेलं अगदी कळत नाही अशा मुलांनाही न्यावं, नाही तर आमची काय स्थिती आहे. जय जय गम्मत सराव. आईला रोज नमस्कार करायचा तो. नेमकी याची नमस्काराची वेळ आणि तिची पूजेची वेळ कधी काही कारण झालं असेल. आणि आई जेव्हा तिथे पूजा करत होती, आईला शोधायला हा महालात गेला. महालात ती नव्हती म्हणून तिथे गेला. आणि त्याने ती शिवपिंडी तयार केलेली बघली, ती नमस्कार करतीये, ही बिल्वपत्र वाहतीये. ती म्हणा तो म्हणाला हे काय करतोयस तू. नमस्कार त्यांनी केला आपल्या आईला, नमस्कार वगैरे केला. हे काय करतेस तू. हिनं सांगितलं भगवान शंकरांची पूजा करते, शंकरांच्या मूर्तींची पूजा नाहीये, शिवलिंगाची पूजा सांगितली, शिवपिंडीची पूजा सांगितली आहे आणि म्हणून मी ती करते. ते मला म्हणाले माहितीये पण तू कशा करता करते. माझी आई तू, माझी तू आई आहेस. आता माझ्या आईने कुणाची पूजा करावी. सगळे देव माझे बंदी आहे. देव किती बंदी होते याचं वर्णन नाथाने केलेलं केव्हा तरी वाचा. गणेश गाढवे वळी अशी ओवी आहे. म्हणजे बुद्धीच्या देवतेला गाढवं वळायचं काम दिलं होतं. म्हणजे आमच्या भारतात आहे ना, आमच्या म्हणजे आपल्या शिक्षकांना कुटुंब नियोजनाच्या प्रकाराचं काम असत. शिक्षक म्हणजे केवढा महत्व. सगळ्यात आदरणीय शिक्षक आहे संपूर्ण सिस्टीम मध्ये. सगळ्यात आदरणीय कोण आहे तर शिक्षक. पण तो पुढच्या पिढ्या घडवतो, केवढी गोष्ट महत्वाची आहे. पण त्यांना सगळ्यात कमी किंमत आहे. प्राथमिक शिक्षणाची तर अवस्थाच अगदी वाईट आहे. अगदी रावणात, फक्त रावणाचं एक होतं सिक्युरिटी खूप होती असं वर्णन केलेलं आहे. ती आपल्याकडे नाही आहे. एवढाच काय असला तर म्हणजे त्याच्यात दोष आहे म्हणण्यापेक्षा असो. विनोद झाला की हसायला हरकत नाही, हे वेगळं सांगायला नका लावू. रावण जो होता तो अत्यंत अहंकारी, अत्यंत मदोन्मत्ता. तो म्हणला गणेश गाढवे वेळी ब्रह्मदेव पंचांग सांगतो. विष्णू मला घालून पळून गेला, इंद्राला माझ्या पोराने धरून आणले. इंद्रजीत आहे ना माझ्या मुलाचं नाव, इंद्रजीत आहे. इंद्राला जिंकला, मेघनाद वास्तविक नाव आहे त्याचं. पण इंद्राला मुसक्या बांधून आणला म्हणून नाव इंद्रजीत. अशाचा मी बाप आणि तू माझी आई. तू या दगडाची मातीची धोंड्याची पूजा करते म्हणला. पण म्हणला ठीक आहे, शंकरांची पण मी केली उपासना. तुझं म्हणणं कशा करता करते तू, याचा उपयोग काय. पण उपयोग असल्याशिवाय माणूस काही करायला प्रवृत्त होत नाही. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदो अपि प्रवर्तते. अगदी मूर्खातला मूर्ख मनुष्य सुद्धा हे का करायचं याचा विचार करून ते काम करतो. म्हणाले काहीतरी त्याचा हेतू असतो. कशा करता पूजा करते. हिनं सांगितलं लक्षात ठेव, शंकरांची कृपा ज्याच्यावर झाली त्याला कधी पराजय नसतो. शंकर ही विजयाची देवता. बर म्हणाले ठीक आहे. दुसरं म्हणजे हा देह टाकल्यानंतर कैलासावरती राहायला मिळतं. कैलास वासी जेव्हा होतो आपण, म्हणजे खरोखर काय कैलासवासी म्हणतो जरी तरी कैलासवासी काय तिकडून तार आली का. बर पेपरवाले छापतात ना, हे कैलासवासी झाले, हे वैकुंठवासी झाले, स्वर्गवासी झाले. तीन पेपर मध्ये तीन नेमके ते गेले कुठं कुणा. पण शंकरांची पूजा आयुष्यभर शिवम भूत्वा शिवम यजेत त्यांनी सगुणा अर्थाने धरलं की कैलास लोकात. हा म्हटलं असं ठीक आहे. पोरग निघालो, रावण निघाला. रावण होता पराक्रमी जो, काही प्रश्नच नाही. हनुमंतांनी स्तुती केली वाल्मिकी रामायणात उत्तरकांड की किती हा सुंदर आहे, किती छान आहे. माझ्या रामामध्ये यांच्यामध्ये खूप साम्य आहे, एकच फरक आहे म्हणजे असं. आणि तेवढ्या एका दुर्गुणाने सगळे सद्गुण मारलेले. रावण पुष्कळ सद्गुण होते. हा सरळ गेला आणि कुठे गेला, तर सरळ कैलास पर्वतावरती गेला. आणि तिथं त्यांनी तपश्चर्या केल्याचं वर्णन केलंय. किती मोठी तपश्चर्या केली रावणाने केलेल्या तपश्चर्याचं वर्णन. अशी कुणी केली नव्हती आणि पुढे कुणी करू शकेल असं नाही. आज सुद्धा ज्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली, राक्षस सरोवर म्हणून आहे, तिथे जर रावणाची निंदा केली तर तो माणूस मरतो असा महिमा आहे त्या क्षेत्राचा. रावणाची जर निंदा केली त्या भागात, रावणाचं मंदिर आहे तिथे जबरदस्त. म्हणजे त्याची तपश्चर्या आठवणीत ठेवावी अशी शंकरांची इच्छा व्हावी म्हणजे विचार करा. जबरदस्त तपश्चर्या केली पण शंकर प्रसन्न होईना.
इतकी सोपी गोष्ट नाहीच आहे. तपे विणा दैवत, निधल्या विणा प्राप्त, गुजे विणा हित कोण सांगणे. तपाशिवाय दैवत नाहीच. आणि म्हणून यानं काय केलं, त्याचं वर्णन केलंय. जेव्हा कैलास पर्वतावरती राहणारे शंकर प्रसन्न होत नाहीत, प्रकट होत नाहीत, पहिल्यांदा त्याने विचार केला कैलासच नेऊया उचलून आणि लंकेत ठेवूया. होतीच ताकद नाही, अख्खाच्या अख्खे पर्वत तो इकडून तिकडे नेऊ शकायचा. म्हणून कवी वर्णन करतात, अख्खा पर्वत त्याने हातामध्ये धरला, 20 हात असे लावले आणि पर्वत उखडायला सुरुवात केली. धरुनी हाती पर्वत काही पण सांगता का बुवा असं वाटू शकत. आणि असं वाटायचं एकमेव कारण, ज्या पदावरती आपण नसतो त्या पदावरती असणाऱ्याला काय वाटतं याचा आपल्याला अंदाज नसतो. ही शक्ती ज्याच्या अंगात आहे तो त्याला काही वाटणार नाही, ही शक्ती आमच्या अंगात नाही त्यामुळं हे कसं काय शक्ती आहे असंच वाटू शकतो. कारण ती क्षमताच जबरदस्त होती. एक तर पहिलं युग होत ते, दुसरं युग, पहिलं युग संपून दुसऱ्या युगात झालेला प्रसंग आहे. जेव्हा तो पर्वत असा असा हालायला लागला तेव्हा पार्वती माता धावत गेल्या आणि पार्वती मातेने प्रार्थना केली शंकरांना, म्हणले हे काय होत आहे. पण तिला अंदाज नाही आला नेमकं काय चाललंय. अंतर्ज्ञानी भगवान शंकराने सांगितलं, काळजी करू नकोस, माझा भक्त रावण खेळतोय. खेळू दे जरा थोडा बिचाऱ्याला, खेळतोय हे असले महागडे खेळ देशाचं वाटोळ करणारे. लवकरात लवकर त्याला आवडा अहोस, पूर्ण इमारतीचा मधला खांबच जर कोणी काढायचा प्रयत्न केला पिलर तर सगळी इमारत नाही का, त्या पृथ्वीचा गुरुत्व मध्य बदलेल ना, ग्रॅव्हिटी मेडल त्याला म्हणतात, तो बदलेल ना, सर एकच अख्खा पर्वत इकडचा इकडे झाला तर. म्हणून पार्वती धावत गेली, शंकरांना सांगितलं, प्रार्थना केली, त्याला लवकरात लवकर आवरा, त्याला थांबायला सांगा, काय पाहिजे ते द्या त्याला. भगवान शंकर म्हणले बर. आणि भगवान शंकराने आपल्या डाव्या पायाचा अंगठा कैलास पर्वतावरती फक्त जोरात दाबला. जसं एखादा शिक्षण मंत्री जोरात तो पायाचा बरं का अंगठा दाबला, रावणाचे 20 च्या 20 हात अडकले, रक्तबंबाळ झाला रावण आणि प्रार्थना करू लागला. त्याच्या मुखातनं जी तळमळीनं प्रार्थना बाहेर पडली आहे त्या स्तोत्राचं नाव आहे रावण कृत शिवतांडव स्तोत्र. शिवतांडव स्तोत्राचं फल काय असेल तर कुणाचंही भांडण असेल, घरात भांडण असतं भावाभावांचं किंवा कुठलंही भांडण असतं, तिथे जर याचे पाठ केले तर भांडण मिटतं हे याचं फल सांगितलं. या स्तोत्राचं फल काय, प्रत्येक स्तोत्राची फळ आहेत, काही उगाच स्तोत्र आपली नुसती हवेत गोळीबार झाल्यासारखी नाहीये, प्रत्येक स्तोत्राला आपलं फळ आहे. साधं गणेश स्तोत्र म्हणतो आपण, संकटनाशन नारद कृत आहे ना ते, प्रत्येक स्तोत्राला फळ आहे. तसं या स्तोत्राचं हे फळ आहे. जटाकटाह संभ्रम प्रमन्न लिंप निर्जले धन्न 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 फलित आहे. भगवंता माझं रक्षण करा. आणि शंकर झाला प्रसन्न भगवान शिव, भगवान शंकर प्रसन्न झाले.
या जगात सगळ्यात लवकर पटकन प्रसन्न होणारा एकमेव देव म्हणजे शंकर, म्हणून त्याला आशुतोष म्हणतात. एवढंच त्याच्या करता गेलं लगेच प्रसन्न. आणि हे कन्सल्टिंग कोणी केले? नारदाने केले रावणाला. रावण म्हणला त्यातल्या त्यात लवकर देणारा कोण आहे, म्हणजे कुणाचं कमी आहे, खोकी कुणाकडे कमी पोहोचवायला लागतात. नारद म्हणले एकमेव देव, विष्णू ब्रह्मदेवांच्या नादाला लागू. विष्णू तर नकोच नादो, पॉलिटिकल गॉड, अत्यंत पॉलिटिकल. काय काय म्हणेल तू, आई म्हणेल तुला, तू वरच मागता येणार नाही असं केलं. शंकर एकदम आशुतोष, भगवान शंकरांना अगदी पटकन कृपा करणार. आणि म्हणून भगवान शंकर प्रसन्न झाले, वरून खाली आले. बोल रावणा, बोल. दशानन नाव आहे त्याचं, रावण नाही, लोकांना रडवतो म्हणून त्याचं नाव रावण. रावणो लोक रावण. हा, एकाने सांगितलं त्याचा अर्थ तो खूप रडला देवा म्हणून त्याचं नाव रावण पडलं. लोकांना रडवतो, रडणे म्हणून रावण. काय पाहिजे बोल. हा म्हणाला काही नाही, असं असं माझी आई पूजा करतीये, दगडाची विटाची वाळूची पूजा त्याने करावी हे काही मला मान्य नाही. तुम्ही स्वतः माझ्याकडे चला आणि तुमची पूजा माझ्या आईला करायला द्या. काय सामर्थ्य हो, काय ही पोरं होत गेली. त्या भीमाला आपल्या आईला गजगौरीच्या व्रताला हत्ती करायचा होता मातीचा, कारण दुर्योधनानं केला मग त्याची गांधारीने पूजा केली असं ऐकलं. हा म्हणला मातीचा कशाला, ऐरावतच आणतो वर्ण. आणि गेला ऐरावत आणला, स्वर्गात जाऊन ऐरावत पर्वत आणला आणि पूजा झाल्यावर परत पोहोचवला. कारण इंद्र काय म्हणाला, यांनी जेव्हा बाण पाठवला वरती अर्जुनाने की असं असं आहे आमच्या आईला गजगौरी व्रताला हे पाहिजे, हत्ती पाहिजे, तर तेवढा देता का? इंद्राने विचार केला याच्याशी पंग घेणं बरोबर नाही, कारण खूपच ताकदवार आहे. त्यांनी पाठवलं. सध्या सगळे नोकर रजेवर गेलेले आहेत 9 ऑगस्ट असल्यामुळं. तेव्हा तुमच्याकडे कोणी असेल तर घेऊन जा. गजगौरीचं एक मोठा आख्यान, खूप मोठं आहे. मी फक्त गंमत म्हणून सांगतोय, मुलांच्या पराक्रमांकरता ही मुलं बसलीत ना, त्यांची काळजी घ्यायला पाहिजे कीर्तनकार म्हणून. ती हा म्हणलं हरकत नाही, तुम्ही घेऊन जा, ती फक्त आणायला कोणाला तरी पाठवा. कारण इंद्राला माहिती आहे स्वर्गात कुणी स्वतःच्या पावलांना येत नाही, आला तर परत जा, स्वर्गस्थ म्हणतात ना. यांनी भीमाला बाणावर बसवलं आणि हे मारलं. महाभारतात आख्यान आहे अख्खं. सांगण्याचा हेतू असा की शंकरा तुम्ही चला आणि माझ्या आईला तुमची पूजा करे. शंकर म्हणाले मला ऑन ड्युटी मी इथं आहे. शंकर निर्माण, ब्रह्मदेव निर्माण करतात, विष्णू पालन करतात, सगळ्यात अवघड काम माझं आहे आणि ते मी इथं कैलासावर मुद्दाम थंड जागेत बसून हे सगळं करतो. मला येता येणार नाही आणि आपलं काम टाकून दुसरीकडे जायला मी सरकारी अधिकारी नाही, तर मी येणार. आमचे कीर्तनातले टिपिकल विनोद असतात. थोडक्यात शंकराने नाही सांगितलं काय, मी येणार नाही. हा रडायला लागलो काय, ते म्हणले काळजी करू नकोस. आणि म्हणून भगवान शंकराने आपल्या गळ्यात एक माळ होती, त्याच्यात एक शिवलिंग होत. नाही का ते लिंगायत लोक घालतात बघा, असं छान चांदीमध्ये बसवलेलं सुंदर, काय त्याचा धातू कोणा होता कोण असतो, फायबर सारखं असं काहीतरी सुंदर शिवलिंग होत. म्हणजे मी कळायला म्हणून याच्यावरती कुठं कसं तयार केलं याच्यावरती स्वतंत्र अध्याय आहे पुरुषचरित्रामध्ये. यांनी ते शिवलिंग दिलं त्याला, हे म्हणाले घे आणि हे स्थापन कर लंकेमध्ये. म्हणजे प्रत्यक्ष इकडे कैलास आणि तिकडे शिवलोक, भारताच्या दोन्ही बाजूला शिवलोक तयार होईल. आणि नवे रुद्राभिषेक युक्त 3 वर्ष जर पूजा केली तर तू मद्रुप होशील, दुसरा शंकर होशील. अजून काय तुम्ही विचार केला, हे बरं आहे, शंकर तिकडे येणार नाही तर काहीच नाही मिळायचं त्यापेक्षा हे बरं. आणि निघाला, गोल फिरला. शंकर म्हणाले पहिली गोष्ट वाटेत कुठे ठेवायचं नाही. आख्यान माहिती आपल्याला, पण त्याची आज स्थापना करूया. गणेशाची पहिल्या दिवशी पूजन करावं म्हणजे निर्विघ्नपणे कुठलीही गोष्ट पार पडते. आणि इतक्या लांब आम्ही आलोय की विघ्न येतच कामा नाही. आणि दुसरा मुद्दा, आली तर ठेवायचंच नाही. दुसरा मुद्दा, याचा अपमान होता कामा नाही. शिवलिंगाचा अपमान होता कामा नाही. या दोन गोष्टी लक्षात ठेव. बर म्हणाल, हरकत नाही. आणि निघाला घेऊ, इतक्या आनंदात निघाला. आता बरं ते काही कशात तरी ठेवायचं आणि गाडीतनं टक 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 असं जायचं असं नाही. आता ते घेऊन तो आकाश मार्गाने निघाला. आकाश मार्गाने जात असताना सगळ्या देवांना काळजी वाटायला लागली. म्हणाले
की आता जर यांनी आधीच हा दुष्ट आहे लेखाचा हा जर समर्थ झाला म्हणजे सगळ्या अर्थाने स्ट्रॉंग झाला तर विश्व म्हणजे वैश्विक प्रदूषण आहे रावण म्हणजे काय वाटेल ते करील आधीच सगळ्या देवांना आपल्या त्याच्यामध्ये शनीला अमक्यात अमक्या सगळ्या ग्रहांना आपण घाबरतो त्यांनी त्यांना पालथं टाकलं होतं म्हणे त्याच्या सिंहासनाखाली शनी फार पॉवरफुल आहे कळल्यावर गेला शनीला धरला आणला आणि तुझा असं पालथं टाकलं कारण त्याची दृष्टी वाईट असते म्हणे काय सामर्थ्य आपल्याला शनीला तेल घालायला भीती वाटते तेवढ्यात काय तू बघेल काय आपल्याकडे काय भयंकर व्यस्त केवढं तपश्चर्या असेल याची त्यामुळं सगळे देव घाबरले अर्थात देव घाबरले की त्यांचं हेड ऑफिस एकच आहे ब्रह्मदेव चला ब्रह्मदेव म्हणले माझ्या हातात नाही विष्णू म्हणाले बरोबर आहे तुमचं म्हणणं पालन करणं काम माझंच आहे पण त्यांनाच विचारू असं दिलंच का नको त्याला नको ती गोष्ट जर दिली तर त्याचा वाईट परिणाम होतो पाकिस्तानला बॉम्बची काय गरज आहे अणुबॉम्बची गरज आहे नाही पाकिस्तानला नको त्याला नको ते कशाला द्यायचं म्हणजे अनधिकार आहे ज्याचा अधिकार नाही पूर्वीच्या काळी असं होतं ज्याचा जो अधिकार नाही त्यानं ते करायचं नाही ते स्वतःच्याही अनहिताचं आहे दुसऱ्याच्याही अनहिताचं आहे लहान पोरं परवा नाही का लहान मुलं पिस्तूल पिस्तूल खेळत होते फटकन गोळी गेली ना आईला लागली गेली ना आई ते पेपर लागलं होतं मोठं म्हणजे याचा अर्थ असा की हे वापरायला तो योग्य नाहीये तुम्ही कशाला दिलं त्याला शंकर म्हणले आता दिलं बा आता काय माझ्या याच्यानं कसं काय दिलं मलाच माहिती आहे जरा जास्त घेतो मी म्हणजे दुसऱ्याची भक्ती त्यामुळं असेल कदाचित म्हणले माझ्या माझ्यात मी नव्हतो त्याला देवा दिलं तेव्हा ते म्हणले हरकत नाही आता काहीतरी उपाय सांगा उपाय एकच आहे म्हणाले माझा हा मुलगा खेळतोय ना मंगलमूर्ती मोरया त्याला सांगा कारण तो बुद्धीचा होलसेल डीलर आहे बुद्धी तो देतो भगवान मंगलमूर्तींची कृपा ज्याच्यावर नाही त्याला कुठला विषय आकलनच होत नाही त्याला वाटतं असं कळलं पण यथार्थ ज्ञान ज्याला बोध म्हणतात बोध यथार्थ जे जसं आहे ते तसं कळणे समर्थांची ओवी आहे समजले पाहिजे ज्याचे त्यापरी बरोबर रिअलाइज झालं पाहिजे ही कृपा ज्याच्यावरती आहे ती मंगलमूर्ती नावाच्या देवतेची कृपा आहे सांगता येणे ही सरस्वतीची कृपा आहे कळतं बरं का पण खूप लोकांना सांगतात नाही ते भगवानी म्हणले सांगितलं पण काय सांगितलं ते नाही आठवत म्हणजे पण चांगलं सांगता येणं ही सरस्वतीची कृपा आहे कळणे ही गणपतीची कृपा सांगता येणे ही सरस्वतीची कृपा आणि अनुभवाला येणे ही सद्गुरूची कृपा बरं का म्हणून आपल्याला या तिन्ही कृपा हव्यात ना तिन्ही कृपा आम्हाला हव्यात आम्हाला कळलं पाहिजे कदाचित उपयोग असेल तर सांगता आलं पाहिजे आणि कदाचित सांगता नाही आलं तरी चालेल पण समर्थांना प्रार्थना करूया की हा सगळ्या तत्वांचा बोध आम्हाला दिल्यानंतर त्यांचा अनुभव आम्हाला येऊ दे की गुरूंना तळमळीनं प्रार्थना करूच या आपण असो हा गांतक मुद्दा झाला मंगलमूर्तीला सांगितलं प्रार्थना करायला सुरुवात केली एक काहीतरी अभंगाचं चरण म्हण ओंकार गणराज गणेश्वर सकलांची देवता चर्चित सुशील तनु तंदिल सिंदूर चर्चित सुशील तनु तंदिल कमल परशुधर मूर्ति सुमंगल कमल परशुधर मूर्ति सुमंगल ज्ञान खाऊ काय देणार ते बोला
पाहिजे ते तुम्ही फार पुराणाने गंमत केली आहे आख्यानामध्ये. जरा अनेक गोष्टी आहेत, कुठल्याही ठिकाणी कार्य जर काही करायचं असेल ना तर काहीतरी त्यात मिळावं लागतं. हा मुद्दा तुम्ही काहीतरी त्यांना एक प्रलोभन वाईट अर्थानं नाही विचार करायचा, किंवा हा मोदक घे एवढं काम कर. अर्थात हा बालाहट्ट मंगलमूर्तीने केला, मोदक वगैरे घेतले आणि मंगलमूर्ती निघाले. तेवढ्यात नारदांना सांगितलं, नारदा तुम्ही जाऊन त्याला जरा थांबवा, ट्रॅफिक जाम करा, लेग नको का. तेवढ्यात नारद मुनी जाऊन त्याला विचारतात, खूप स्तुती केली त्यांनी रावणाची, वा रे वा काय छान, केवढी एवढी तपश्चर्या कोणी केली नव्हती, आतापर्यंत पहिल्यांदाच आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि चित्तातला दुष्टावा अहंकाराने अहंकार फुगवतो. ज्याच्या चित्तात दुष्टावा नाही ना त्याला कुणी स्तुती केली तरी तो त्यातलं काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे बायफर्केट करू शकतो. हे यातलं हे वाक्य खोटं बोलला, हा हे वाक्य खरं आहे, हे मला करायला पाहिजे, हे माझी स्तुती नाही आहे, हे मला अजून डेव्हलप करायला पाहिजे, लक्षात आलंच पाहिजे एवढं. पण हा अत्यंत अहंकाराने फुगलेला रावण भाळला आणि खूप वेळ त्याचा गेला. नारद महाराज म्हणाले, संध्याकाळची वेळ आहे, लंका आता जवळ आहे, संध्या कर, नाही तेवढ्या कारणाने शिवलिंग परत जाईल. कर्मात काही चूक झाली तर सुख कमी पडतं हे वाक्य लक्षात असते. कर्म जी आहेत ना, कर्तव्य म्हणून जी कर्म आहेत, या कर्तव्यात जराही चुकायचं नाही. समर्थ म्हणाले, यथा सांगरे कर्म तेही घडेना. किती समस्या जीवनात आहे, पुष्कळ ठिकाणी आम्ही जातो कीर्तनाला, लोक सांगतात बुवा सगळं आहे हो पण घरात शांती नाही, पितर असंतुष्ट आहेत आपले, श्राद्ध पक्ष करा. काय शक्य आहे ते तुम इथे मला सांगायचं नाहीये, काय शक्य आहे ते तुमचं तुम्ही ठरवा. पण धर्मानी शास्त्रांनी सांगितलेलं जास्तीत जास्त काटेकोरपणानं अंमलात आणा, बघा घरात सुख येतं की नाही. सुख सांडिता अपैसे पाठी लागे, सुख धावत येतो, तुम्ही नको म्हणा त्याला, या दुःखांनो या म्हणा तरी सुख येतं. हे व्यवस्थित कर्म केल्याचा परिणाम आहे, कर्तव्य. त्यामुळे तू संध्या करायला पाहिजेस. नारद मुनी निघून गेले. आता याने विचार केला, कन्फ्युज झाला तो. त्यांनी विचार केला, लेट झालं तर काय बिघडलं, तिकडे गेल्यानंतर स्थापना करून मग संध्या करूया. पण इतक्यात नारदाने सांगितलं, संध्या कर, संध्या कर, संध्या कर. संध्या ही तीन वेळा करायची असते, बरोबर सूर्य उगवताना, सूर्य माध्यान्हावरून बरोबर ते संध्याकाळ आहे ना, आणि मावळताना. नेमकी ती वेळ आहे पश्चिमेचा सूर्य कलायला चाललाय. ठेवणार कुठे? मग ठेवलं तर इथं काही लंका नाहीये, मला लंकेत न्यायचंय. इतक्यात बाळ रूपा घेऊन प्रभू आला असं काव्य आहे. वेळेच्या आपण म्हणत नाही, आपल्याला 5 मिनिटात भैरवी घ्यायची आहे. लहान बाळाचं रूप घेतलं, लहान लहान बाळाचंच रूप का घेतलं म्हणाले, पटकन विश्वास लहान बाळावर ठेवा. लहान मुलं असतात ना ती चित्तामध्ये त्यांच्या अजिबात पाप नसतं. लहान मुलं हसली तरी खूप छान असतात. आता मी हैदराबादला गेलो होतो, नामांतर काकू काका आले होते, पुढे बसलेले मुलं लहान लहान एकदम विनोद झाला ना की खडखडून हसायचे. मोठ्या लोकांच्या हाटणं जरा संशयास्पद असतं बरं का, म्हणजे कळलं तुम्हाला काय ते. मोठं झाल्यानंतर सुद्धा ज्याला लहान मुलासारखं हसता येतं त्याला अध्यात्म कळलेलं असतं. लहान मुलाचा जो इनोसन्स आहे, निष्पापता आहे, मासूमता म्हणतात, ती चित्तामध्ये आणण्याचा प्रयत्न करावाच. बाकी परमार्थ फार लांब आहे, पण एवढी गोष्ट करावी. लहान बाळाचं रूप घेतलं आणि दुर्वा काढतोय, संविधान गोळा करतोय, अशी ऍक्शन. रावणाने बोलवलं, इकडे ये. घाबरत आलो, घाबरू नकोस. हे बघ, ते म्हणले काय, ही शिवपिंडी शिवलिंग थोड्या वेळ जर तू धरलंस तर तेवढ्यात मी संध्या करून घेतो घर. त्याच्या आधी त्यांनी चौकशी बरीच केली त्याची, तू कोण आहेस, कुठला आहेस, वडील काय करतात. नंदी बैलाचा धंदा आहे म्हणला वडिलांचा. नंदी बैल असत मध्ये, उजवा पाय उचल, डावा पाय उचल, पाऊस पडेल का, सांग सांग बोलानार, अरे अरे म्हणे. पण तुम्ही ब्राह्मण हो म्हणले, ब्राह्मण, अरे अरे मग काय आहे, तुला लंकेमध्ये चांगली मस्त नोकरी देतो तुला, तुझ्या वडिलांना, आईला नोकरी नव्हती तेव्हा, तेव्हा तुला नोकरी देतो. तेव्हा तू तू म्हणला म्हणते खूप नाही 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 म्हणून त्यांनी हाल खुंटा हलवून बळकट करतात ना. आपल्याला माहिती ही म्हण की हलवून खुंटा बळकट करणे म्हणजे तो हलतोय का नाही, नाही 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 म्हटल्यानंतर तो म्हणले घेच, आलोच मी. म्हणून शिवपिंडी त्याच्या हातात दिली. तो म्हणला मी 3 हाका मारीन, तेवढ्या जर आला तर ठीक. याने विचार केला, 3 हाका म्हणजे खूप वेळ आहे. तो गेला,
पण तीन हकातलं अंतर न ठरवता गेला. काय की चुकलेत ना पुराणात लोक, म्हणजे बलीच्या डोक्यावरती पाऊल ठेवलं त्याला दाबला. याच कारण पावलाच्या साईज बद्दल काहीच लिहिलं नव्हतं त्या अग्रीमेंट मध्ये. पावलाचा साईज माझ्या पावलाने तीन पावलं जमीन असं म्हणले ना भगवान. खरं यांनी केस करायला पाहिजे, तुम्ही जेव्हा बोललात तेव्हा पावलाचा साईज काय होता. तीन हाकातलं अंतर ठरलं नव्हतं. गुरुचरित्रकार सांगतात हा बसला संधीला आचमन केलं यानं, केशवाय नमः आचमन केलं आणि संकल्प केला की आमच्या अमक्या दिवसाला श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं सायं संध्यां उपासिष्ये असं संकल्प केला. आणि यांनी हाक मारली, अहो महाराज जड झालं खूप. दुसऱ्यांदा हाक मारली, अरे ताव म्हणू. संध्या करताना जप करताना मध्येच बोलायचं नसतं. जप करताना मध्ये खूप लोक बोलतात. मी आता खूप ठिकाणी जातो, खूप काय 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 इतके गमतशीर अनुभव येतात. जपाला बसले हे एरवी कमी बोलतात, जप सुरू झाल्यावर जास्त बोलतात. पण माळ सुरूच असते बघा इकडं. असं नाही की मग माळ बंद मणी बंद करून बोलले, असं नाही. माळ सुरू आहे. म्हटलं काय हो नाही, म्हटलं राम हमारा जप करे हम बैठे आराम. बस ठीक आहे, आता काय बोला त्याच्यावरती. थोडक्यात काही साधनेची थट्टा आहे. करायची साधना तर ती नीटच करावी, अत्यंत सिरियसली करावी, खूप गांभीर्यानं. देव त्याची नोंद घेत असतो बारीक बारीक गोष्टीची. असं दुसऱ्यांदा हाक मारली, ओ महाराज. आणि तिसरी हाक मारली, त्यानं तेच काम करायला आला होता. आला होता तो त्याच करता आला होता. अर्थात याचंही त्यात कल्याण आहे. एका अर्थाने मंगलमूर्तीने त्याच्याकडून ती शक्ती, थोडक्यात शिवशक्ती जी आहे ती काढून घेतली. आणि स्थापना करोनी निज करी, स्थापना करोनी निज करी, बिल्व पत्र अर्पूनी तयावरी, मग जय जयकार करी, नमः पार्वती पते हर 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 महादेव, मंगल मूर्ति मोरया. आपल्या स्वतःच्या हाताने भगवान मंगलमूर्तीने स्थापन केलेला कर्नाटकातला गोकर्ण महाबळेश्वर. धावत आला तो रावण, आधी पहिल्यांदा त्या पोराला इतक्या जोरात ताडकन तो इथे प्रहार केला, जखम झाली, रक्त व्हायला लागलं मंगलमूर्तीच्या. पण आपलं रक्त गेलं तरी चालेल, पण सगळ्या सृष्टीला निर्विघ्न करण्याकरता मंगलमूर्तीने आपलं सामर्थ्य वापरलं. श्रोते हो, यानंतर आज सुद्धा गोकर्ण महाबळेश्वरला गणेशाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीला इथे आघात झाल्याचा आठवण आहे त्या मूर्तीला. इथे ती खोच पडलेली आहे. रावणाने तिथे बसला तो, तो काही साधा नव्हता. तो म्हणला अख्खी पृथ्वी उचलतो मी, आता वाटेल ते करतो. आणि हे शिवपिंडी अशी ओढायला प्रयत्न केला, अशी उचलेच ना, म्हणून अशी वरच्या बाजूला धरली आणि असं करून ओढली. त्याचा आकार गायीच्या कानासारखा झाला. रावणासारख्या महाबळीला सुद्धा उचलता आली नाही, त्याला सुद्धा हरावं लागलं. आणि गायीच्या कानासारखा आकार झाला म्हणून नाव पडलं गोकर्ण. आणि महाबळीला उचलता आलं नाही म्हणून त्याचाही ईश्वर गोकर्ण महाबळेश्वर. आणि स्थापना भगवान मंगलमूर्तींच्या हाताने आहे. आणि मग रावण खजील झाला, निघून गेला. खूप प्रयत्न केला, आता अकांड तांडव केला. भगवान श्रीधर स्वामी एकदा गेले होते शिवपिंडी, आम्ही दर्शन घेऊन आलोय एकदा पादुका दौऱ्यात. अगदी म्हणजे स्पर्श करायला मिळाला आम्हाला सगळ्या पादुकांच्या म्हणून मिळाला, आमचं काही ते सामर्थ्य नाही. पादुका घेऊन स्वामींचे एक अनुग्रहित आहेत तिथे, जोगळेकर, जोगळेकर म्हणून. त्या जोगळेकरांकडं एक आठवण फक्त सांगतो, एक मिनिटातून थांबतो. कारण श्रीधर स्वामींच्या परंपरेतले तुम्ही आहात, तुम्हाला आवडेल गोष्ट. ते जोगळेकरांकडे स्वामी वाढायला होते, असे लहान होते. गड सोडल्यानंतर 18-19 वर्षाचे असतील, काही 20 वर्षाचे. आणि वाढायला होते. आता साधा वाढपी, काहीतरी कोणीतरी बोललं स्वामींना. खूप त्या दिवशी लोक जेवले, वाढायला स्वामी होते. आणि वाढल्यानंतर स्वामींना जोगळेकर म्हणाले, स्वामी श्रीधर नाव होतं, श्रीधर खूप लोक जेवले नाही आज. हे समाधीत असायचे, वाढायचंय, सगळं काम करायचंय, पण आपल्या धुंदीत असायचंय. हे एकच वाक्य म्हणाले, एकांशेन स्थितो जगत. आणि एकदम सरकले ते.
आणि या वाढपी कधी बोलत नाही आणि एवढं कसं पटकन बोलला आणि स्वामी झोपले. आणि हे विचार करायला लागले. त्या रात्री भगवान शंकरांनी महाबळेश्वरांनी स्वप्नात जाऊन सांगितलं, श्रीधराची उद्या पूजा कर, तो माझं स्वरूप आहे. असा अष्टबंध जेव्हा झाला होता त्यावेळेला बरं का, आणि जेव्हा सकाळी उठवून त्याची पूजा करायची ठरवली, सकाळी जेव्हा उठले आणि स्वागत करायला त्याला त्याला तो आता वाढती नाही ठेवायचा, त्याला गुरु करायचा, त्यावेळेला धावत गेले तर श्रीधर केव्हाच निघून गेला होता मध्यरात्री. यांना तर माझं महत्व कळलंय, मला अजून साधन पूर्ण करायचंय, मला इथे राहायचं नाही. श्रीधर निघून गेला. मग पुढे स्वामी झाले, संन्यास घेतला, मग जोगळेकरांनी त्यांचा अनुग्रही घेतला. आज तिथे मोठा फोटो आहे त्यांच्या घरात. बोलण्याचा मुद्दा असा की आजही हे सामर्थ्य महाबळेश्वराचं आपल्याला मिळतं. महाबळेश्वराचं स्मरण करूया. आपल्याला शरीरानं तिथे जाणं आता शक्य नाही. महाबळेश्वराचं भगवान शंकरांचं स्मरण करूया. या निमित्तानं मंगलमूर्तींचं स्मरण करूया. आणि पूर्वरंगाला अनुषंगिक मुद्दा आला पाहिजे म्हणून रावणाने इतकी तपश्चर्या केली पण त्याला फळ न मिळायचं एकमेव कारण जर काय असेल तर त्या उपासनेमध्ये तामसी स्वार्थ होता. म्हणून त्याचं प्रेम शंकरांवर नाहीये, शंकरांच्या सामर्थ्यावर आहे. कुठेही माझ्या जीवनात असं असेल, मी उपासना किती करो, या उपासनेमध्ये जर शुद्धता नसेल तर ही उपासना इतकी भयंकर होऊन सुद्धा फळ देत नाही. हे केवढं भयंकर फळ आहे. त्यापेक्षा थोडं कमी असेल तरी चालेल, उपासना थोडी कमी सात्विक झाली तरी, थोडी कमी झाली तरी चालेल, पण त्यामध्ये शुद्धता असावी. या शुद्धतेचा विचार उद्या करूया असं म्हणतो आणि इथेच विरमतो. मूळ पदामध्ये माझी समर्थ माऊली सांगते, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुखाची स्वये सांगी जीवी करावी. Thank you.
स्वामी महाराज की जय। मंगल मूर्ति मोरया नमः पार्वती पते हर हर महादेव। सदा सर्वदा योग तुझा दर्शन घ्या जाताना अशी प्रार्थना। पादुकांवर डोकं टेकून नमस्कार करा।